संपला शिला, तोंड बंद कर आधी, तोंड बंद कर, उन्हा तोंडातून शब्दक निघाला तर याद राख, रडतायत गळा काढून, मेली नाही आई अजून तुमची. कशाला रडतायत ग त्या? त्यांची आई मेली म्हणून. अगं चंपू काय बोलतेस ग तू, हे काय हे सकाळी सकाळीच? मग काय करू, बाजारातून मासळी घेऊन आले तर ती तशी पडू नये, नीट करायला वेळ नाही, आंघोळी घातल्या, कपडे धुतले, नळ जायच्या आधी करायला नको सगळं, आता 11 वाजायला आले. दिगंबराचा काय पत्ता, अजून आला नाही का तो? आज रविवार, ते कुठले यायला 1 वाजेपर्यंत? पोरींना खाली जरा फिरवून आणायला कुणी नाही, इतका वेळ रड रड रडतायत त्या. अगं चंपू मग सांगावं जरा ग, तोंड उघडून सांगावं. मी आहे ना आजी त्यांची घरात. अगं ती दुसरी आजी गंगू काकी. अगं दोघे दोघे घरात असताना तोंड उघडून सांगावं जरा. मी जाते त्यांना घेऊन खाली देवळात. तुम्ही कुठं निघालात? बसा तुम्ही, तुमचं डोकं ठणकतंय ना. असू दे माझं डोकं, कधीच मला बरं असत ते. हा तिला सांग म्हणावं मासळी नीट करून ठेव. चंपू जरा तोंड उघडून सांगावं. हो सांगावं, काही कालच लग्न होऊन आले नाही मी या घरात. वहिनी चहात साखर नाहीये. मग उठा आणि घ्या, नाहीतर सांगा तुमच्या काकींना. सांगेल ओ सांगेल काकीला. या गंगू काकीचे हातपाय काही मोडलेले नाही आहेत अजून. धीर धाकटा झाला म्हणून काय झालं, जरा मानपान ठेवावा त्याचा. बरी आहे ओ काकी खणखणीत, शेरा शेराचा शिरा खाते ना मी. चोरून आणतो इकडे, काही नको तू साखर त्याच्या चहात घालायला. तुझ्या हातला जास्त पडेल साखर, शिऱ्याला खपली आहे ना साखर. शेरा शेराचा शिरा खाते मी, चोरून चोरून. तुम्ही शेरा शेराचा शिरा खाता असं मी म्हटलेलं नाहीये, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका. खाते ओ मी खाते, चोरून खाते शेरा शेराचा शिरा. तुझ्यासाठी काही केलं कि तेवढंच तिच्या नजरेत भरत. काही नजरेत भरत नाही. बरा बसवा मांडीवर आणि भरवा धाकट्या लाडक्या पुतण्याला. लाडका म्हणजे तुझा धाकटा धीर लागतो का? परका आहे कुणी का? माझ्या माहेरचा कुणी आहे? जळलं मेलं माझं माहेर ते. चंपू अगं तू आज चल बघू, नको तिच्या तोंडाला लागूस. त्या तिघी ना कुठले कपडे घालायचे ते दाखव मला. आहो पण आहो पण ऐकत मेली, मोठी बी ए एम ए शिकली पण अक्कल नाही काढायची. मला हुशारी दाखवते घे. बस तीन तीन पोरी झालाय त्या बघ आधी, अजून मुलगा नाही पोटी. तीन तीन जावई शोधता शोधता पेकाट मोडेल तेव्हा कळेल. माझा शेरा शेराचा शेरा वर काढते भांडकुदळ मेली. पुन्हा पुन्हा त्या शिऱ्याचं वर काढू नका. म्हणे शेराचा शिरा मुठभर तरी रवा होता का आणलेला? मुद्दा मानित नाहीस तू, वसंत शिरा खातो आणि कणेरी पितो म्हणून. भलते सलते आरोप करू नका हा, ऐकून घेणार नाही मी. ऐकून घेणार नाहीस म्हणजे करणार आहेस काय? मुठभर तरी रवा होता का आणलेला? मग सांगायचं होतं आणायला तुमच्या थोरल्या पुतण्याला. तो तुझाच नवरा, काय कमी नाही, बरा मुठीत ठेवलंयस. हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या पायाशी ने म्हटलं तर ऐकून न ऐकल्यासारखा करतो तो. बरा आणणार रवा शेरभर. मग आता मी खाली जाऊन आणू का मनभर रवा? खा हवा तेवढा शिरा करून आणि प्या कणेरी करून. जा 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 आण जा, बघतेस तुझी हिम्मत. आणि इथं स्वयंपाकघरात कोण बघणार? माझी काकी. तुझी काकी कशाला? आहे ना तुझ्या नवऱ्याची काकी, आपली हाड चुलीत घालायला. घातलीत वेड्या पुतण्याची कौतुक करता करता दिवस संपतो. वसंतला वेडा म्हणायची गरज नाही आहे सांगून ठेवते. अगं चंपू काय चालवलंयस काय तू? ये हा मी त्यांना घेऊन जाते खाली, तू आतून कडी लावून घे. अगं ती गंगू काकी मुलखाची तोंडा बाई, तिच्या तोंडी लागू नकोस तू. चल चल तू आतमध्ये चल. असू दे असू दे, मी तोंडाळ. पोटच्या पोराला काहीही बोललेलं चालतं हिला, म्हणे मी तोंडाळ. तरी बरं नवऱ्यानं टाकले ही मोठी मिटल्या तोंडाची. मला तोंडाळ म्हणते. अगं तुझी थोरली सक्की जाऊ मी, तेवढा तरी मान ठेव. मला तोंडाळ म्हणते. आपल्या तोंडानं नवरा घालवला घराबाहेर तो वणवण हिंडतोय देशोदेशी. गंगू काकी पाऊस पळाली तुझ्या तोफे पुढं, तो चहा घे वाडग्यातला. काही नको आहे मला चहा, शेर शेर शिरा खाते ना मी तेवढा पुरे. चहा आणखी नको आहे मला. गंगू काकी तू तू एक कर. एक शिरा केला आता आणखी काय करू? उद्यापासून शिरा करत जाऊ नकोस तू. शिरा नको आणि कणेरी सुद्धा नको. का म्हणून?
वाटीभर शिरा खायचा आणि हंडाभर ऐकायचा. ऐकायचं कशाला ऐकायचं? ती कोण? मी काही तिच्या माहेरी राहत नाही, माझ्याच पुतण्याकडे राहते मी. असे ना मेला तिच्या मुठीत, माझा तो काय करणार आहे? तुमचं कोणी काही करत नाही, एवढे तांदूळ तेवढे निवडून द्या. मी मुली तांदूळ निवडणार नाहीये आणि जेवणार पण नाहीये. नका निवडू, नका जेवू. तो वाडग्याचा चहा पिऊन टाका, थंड होतोय. मी मुली चहा सुद्धा पिणार नाहीये. शेर शेर शिरा खाते ना मी, तेवढा पुरे. चहा आणखी नकोय मला. मग ओतून टाका तो चहा. ओतीन ओतीन. तुला काय वाटलं मी ओतून टाकणार नाही? ओता 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 ना, बघते मी तुमची हिंमत. माझी हिंमत तू बघणार? बघ रे वसंता, ही माझी हिंमत बघते. काकी अग, काय पोरकटपणा चाललाय? तू का प्रेम मेल्या? ओतू 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 ओता ना. ओतला. जा जा आता आपल्या कामाला जा. भाई 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 भाई, अशानं वेळ लागेल वेळ, आणि आम्हालाही वेडं कराल. घरात एक धाकटा पुतण्या वेडा आहे तेवढा पुरे. वसंताला वेडा म्हणायची गरज नाही चंपे, तुझी चंपी करीन मी. जाऊ दे काकू, आहेच मी वेडा. कुणाची हिंमत आहे तुला वेडा म्हणायची? झिंजा उपटून हातात देईन. आठवतं ना आमच्या लग्नाची पहिली रात्र, मध्यरात्री व्हायलंट झाले ते. जेव्हा तेव्हा तुझा ते व्हायलंट व्हायलंट करत बसू नकोस. हा मोठी आली इंग्रजी बोलणारी, व्हायलंट व्हायलंट. हनीमून सुद्धा रद्द झाला आमचा, विसरलेले नाही अजून मी. झाला हनीमून रद्द, मग बिघडलं कुठं? उद्या साजरा करा. म्हणे हनीमून रद्द झाला नसते फेर. आमच्या वेळी कुठं काय होत? तुम्ही लग्नाच्या रात्रीच नवऱ्याला खाल्ला, त्याला कोण काय करणार? बोल बोल बोल. एवढंच ऐकायला जिवंत राहिले हो मी. अरे करमा रे करमा. लग्नाच्या रात्री मोटार गाडी कोसळली खड्ड्यात आणि ते गेले. ते गेले, मी जगले. मी जगले म्हणून मी खाल्लं माझ्या नवऱ्याला. अरे करमा रे करमा. काय झालं? गंगू काकी काय झालं? दिगंबरा तू मला काही सुद्धा विचारू नकोस. तुझ्या चंपा राणीलाच विचार, तुझी पट्ट राणी ना ती. चंपू चंपू बावलट मेला, तिला काय विचारतोस? मला विचार, मी या घरातला वडील माणूस आहे, मेले नाही अजून. गंगू काकी काय झालं सकाळी सकाळी? काय झालं आज सकाळी सकाळी? आज सकाळी गंगू काकीनं आपला नवरा खाल्ला. चंपू खबरदार तिच्याशी बोलशील तर. काय चाललंय का हे काकी? तिच्याशी काही बोलू नकोस. अगं तू तू माझा काय तो फैसला कर, नाहीतर मी चालले घराबाहेर. कुठे? कुठेही, जगाच्या पाठीवर. तुझा बाप बायकोला टाकून वडवण हिंडतोय देशोदेशी, तशी मी आणखीन फिरेन. मेला शापच आहे आमच्या घराण्याला वणवण करायचा. काकी उगीच सकाळी सकाळी माझ्या डोक्याला कटकट करू नको, जा आज जा बघूच. माझी कटकट होते तुला? तुझा रुबाब नाही पाहिजे हा, मला सांगून ठेवते. तू तू माझा काय तो फैसला कर, नाहीतर मी जागच्या जागी प्राण सोडणार आणि सुटका करून घेणार. काय तू गंगू काकीला काही म्हणालीस? काही नाही, नेहमीच. तुम्ही नका त्यात लक्ष देऊ, तुमच्या डोक्याला आहे तेवढी दगदग पुरे. धाकट्या पुतण्यासाठी हा एवढा शिरा केला, दोघांनी बसून खाल्ला,
तुम्हाला नाही बरं ठेवला वाटीवर? अगं आता मला नाही आवडत शिरा शंपू. तुम्ही गप्प राहो, तुम्हाला नको तिथे मोठेपणा दाखवायची सवयच आहे. गंगू काकी, काय करतेस? काय कळफास लावून घेते? हो म्हणजे मग तुम्ही सुटलात, बसा राजा राणीचा संसार करी. अगं तुटेल मग ते तुटेल. तुटू दे, तुटायलाच हवंय ते मुणक. अगं मुणक नाही म्हणत आहे मी, ते सुंभ म्हणतोय सुंभ. हसतोय बघ मेला, मला दात दाखवी मी मरणार म्हणून. मग जा, नाहीच मरणार. हसतोय मेला मी मरणार म्हणून. अरे मेल्या, लहानपणी तुझी हगणी मुतणी काढली मी, फसा फसा भूतायचास. आणि आता बायको हवी झालीये मेल्याला. काय हे चंपू? अगं एवढूशा शिऱ्यावरनं हे एवढं सगळं रामायण? शिऱ्यावरनं नाही, मनात राग असला ना की चिडायला निमित्त पुरत. शिरा हे निमित्त. चंपू आज जाऊ नको, बैस इथेच, इथेच था. सांग मला काय झालं. तुम्ही विम्याच्या पॉलिसी करता दिवसभर वणवण फिरता. आता मी आहेच विमा एजंट, मग फिरायला नको वणवण? नाहीतर आताच नाही का गंगू काकी म्हणाली की वणवण फिरायचा शापच आहे तुमच्या घराण्याला म्हणून? ते मला माहित नाही. काय सांगायचं तुला? 8 नाही वाजले तो हा एवढा शिरा केला तुमच्या धाकट्या भावासाठी. आता थोड्या वेळानं पातेरीवर कणेरी करतील, त्याच्या पोटात घालतील. मग 1 नाही वाजला तर जेवण नाही झालं, जेवण नाही झालं म्हणून कलकलाट करणार. पानात मासळीचा तुकडा नाही, मासळीचा तुकडा नाही म्हणून उच्चाद मांडणार. पोट बिघडेपर्यंत खाखा करायची, मग डॉक्टरकडे फेरा मारायला मी आणि खर्च करायला भाऊ. अगं तू खर्चाचंच म्हणतेस ना, तेवढ्याचसाठी तर मी माझे सगळे खर्च कमी केलेत. हा आता आहे एवढं मोठं लटंबर आपल्या घळ्यामध्ये, काय करणार? कुठे टाकता येतं का सांग बघू. खर्चाचं नाही म्हणते हो मी. मग ढीकभर खर्च करायला आहे भला मोठा भाऊ. तो वणवण फिरेल आणि आणखीन 4 पॉलिशा मिळवेल. 3-3 पोरी पदरात आहेत हे लक्षात ठेवा. तिप्पट हुंदळ जमा करा आणि 3 जावई शोधण्यापुरतं बळ पायात ठेवा, म्हणजे झालं. एवढंच सांगायचं होतं तुला. तुम्ही माझं जरा ऐकणार आहात का? काय कभी पुन्हा तेच तेच सांगते म्हणून डोक्यात राग घालून घेणार आहात? म्हणजे तू वसंताबद्दलच सांगणार आहेस ना? हे बघ चंपू, तो वेडा नाहीये. त्याचं सगळं तो करतो, त्याची सगळी सेवा गंगू काकी करते. त्याचं जेवण तोच करतो, 4 तासाचा चहा तोच करतो, त्याचं ताट तोच वाढतो, कॅलरी तोच नेऊन ठेवतो. आता एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर तुला एवढं करायला नको का चंपू? अहो कामाबद्दल नाही तक्रार करते मी. मग भाऊजींच्या नजरेपासून मला काय त्रास होतो, मला त्यांची काय भीती वाटते हे तुम्हाला कधीच नाही कळायचं. कसला त्रास होतो? उगाच आपलं तुझं काहीतरी. त्यांची नजर वाईट आहे. मला नाही तसं वाटत. तुम्हाला नाहीच वाटायचं? तुम्ही असता कुठे घरी? 2 वेळा गेळायला आणि रात्री निजायला घरी येतात तेवढंच खूप आहे. त्याची नजर वाईट आहे म्हणजे नेमकं काय आहे? उगाच आवाज चढवू नका, हा सांगून ठेवते मी. त्याची नजर वाईट आहे म्हणजे नेमकं काय? गॅलरीत गॅलरीत त्यांचं जेवणाचं ताट ठेवायला मी उणा होते तेव्हा ते माझ्या गळ्यातून आत बघतात. मी पाठमोरी वळते तेव्हा ते माझ्या कमरेकडे टकलवून पाहतात. आज तर त्यांनी माझा पदर ओढला, उद्या कदाचित माझा हात धरून मला माझी वाट लावतील, तेव्हा तुमची डोळे उघडतील. कदाचित उघडणारही नाही. घरात वेळ आहे म्हणून मुलींना जावं मिळणं सुद्धा कठीण होईल, सांगून ठेवते मी. आता मी काय करू म्हणतेस तू? तुम्हाला सगळं माहितीये,
पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाहीये. पाहिन पाहिन आणि तिन्ही मुलींना पाठवणीला मारून निघून जाईन मी. कुठे? माहेरी. माहेरी? मी माहेरी गेलेली तुम्हाला हवीच आहे ना, म्हणजे मग बर त्या सुमीकडे जाऊन बसायला. अगं आता इथे सुमीचा संबंध आला कुठे? गेले 15 दिवस मी तिच्याकडे गेलो नाही. जा ना, जा, रोज आई ना अक्का, जा ना. बरी आहे ना ती? फॉर्म टिकवलाय तिनं. मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही ते. अग तीन तीन मुली झाल्या ना, सुमी भरी एकच तिला मुलगा. बसा तिला घेऊन, मी जाते माहेरी. माहेरी जाते. हिचा भाऊ बसलाय ना हिचं माहेर पण करायला. 5,000 पॉलिसी घे म्हटलं तर 2 वर्ष टोलवतोय तो हिचं माहेर पण करणार. कसला बोडक्याचा मेवणा. हाय, एकूण काय सगळ्या कटकटी आहेत या अशा. हिचा सगळा राग सुमीवर. सुमीकडे जायचं नाही, खरं म्हणजे हिचा राग दोघांवर. एक सुमी आणि दुसरा वसंत. ठाऊ काय काय सांगणार आहे? सांगणार वसंताला वेड्यांच्या इस्पितळात ठेवा. ठेवणार नाही, तो वेडा नाहीये हो. चार चौघांसारखाच कि बहुना, चार चौघांपेक्षा थोडासा जास्तच हुशार आहे. SSC ला संबंध बोर्डात आठवालाय माहितीये. आता इंजिनिअरिंगला फायनलला नाही बसला, काय करणार? ते इंजिनिअरिंगच्या शेवटल्या वर्षी बोरकरच्या माणिकने त्याला फसवलं. डोक्यावर परिणाम झाला, वेळाचा झटका आला. पण आता बरा आहे तो. बर का? आमच्या लग्नाची पहिली रात्र. चंपू ही रात्र कधीच विसरणार नाहीये. तर त्या रात्री म्हणजे अपरात्री हा मोठ्याने आरडाओरडा करत व्हायलंट झाला. आमची रात्र फुकट गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो महाबळेश्वरला हनीमून साठी. त्याऐवजी घरात सुतार आणा, हा इथे पिंजरा बनवा. झाली 6 वर्ष झाली आता या गोष्टीला. आता बरा आहे तो. पण हिचं आपलं सारखं, त्याला वेड्यांच्या इस्पितळात टाका, त्याला वेड्यांच्या इस्पितळात टाका. अरे अरे, आता तर काय म्हणे, तो हिच्या छातीकडे बघतो म्हणून त्याला वेड्यांच्या इस्पितळात टाकायचं. अरे म्हणजे मग सगळ्यांनाच टाकायला पाहिजे. सगळेच बघतात बायकांच्या छातीकडे. नाही बघ. ये रे वसंत, ये 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 ये. अरे ये भाई. हा, मी काय म्हणत होतो की काय भाई, मी काय म्हणत होतो की हा बोल. तू मला कुठेतरी वेड्यांच्या इस्पितळात नेऊन टाक. तू वेडा नाहीयेस वसंता. नाही, वेडे नसलेले सुद्धा तिथे असतात ना. इथे गॅलरीत बसून राहायचं ते मी तिथे राहीन. फार बोललात. त्यापेक्षा एखादी कुठेतरी नोकरी करण्याचं बघा. केली असती पण
एक प्रकारचा कॉन्फिडन्सच नाहीये. काय कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स आणि का नाही रे कॉन्फिडन्स? आणि जसा कॉन्फिडन्स जातो तसा तो मिळवताही येतो वसंता. आता आमचे हे विमा एजंट्स कशाच्या जोरावर काम मिळवतात? कॉन्फिडन्स आहेत ना? नाही भाई पण ते शक्य नाहीये. मी तिथं जाईन. हवं तर आईला विचार ना. वहिनी कुठे? कुठे असणार ती? स्वयंपाकघरात. आणि काय काय करते? स्वयंपाक करायचं काय करतोय ती? रडते बहुतेक. भाई तू असं कचकच नको ना रे करत जाऊ तिच्यावर. भाई मगाशी वहिनीचा पदर चहात पडला म्हणून मी ते असू दे. तू असं कर ना. काय करू? एक मोठी जागा घे 3 खोल्यांची. एका खोलीत आम्हाला कोम, मी, आई आणि गंगू काकी. दुसऱ्या खोलीत तुम्ही संसार करा, नाहीतरी तुमचे उमेदीचे दिवस फुकट जात आहेत आमच्यामुळे. उमेदीचे दिवस फुकट जात आहेत काय? जा वसंतराव, जाऊन लायब्ररीतून पुस्तक आणा आणि वाचत बसा. चला. हाही एक प्रॉब्लेमच आहे. कुठला रे? हेच अशा पद्धतीची जॉईंट फॅमिली मेंटेन करणं. असू दे रे वसंत, आहे बघ मोठा भाऊ मी आहे, भलत्या काळजी तू करू नकोस. जा बघू, जा चल. भाई माझी, आपण माझी एक 50,000 पॉलिसी उतरू. बर, काय प्रीमियम पडेल? 2,000 आसपास. हा, म्हणजे 1 भरायचं. मग मी आत्महत्या करीन. ऍक्सिडेंट असं भासवीन. तुला 50,000 मिळतील. तू जागा घे, नाहीतरी माझा आता जगून काय उपयोग आहे म्हणा. काय बोलतोस तू वेडा? अरे आपलं माणूस कधी कोणाला जडवत असत का रे? आणि सुख ही एकमेकांनी मानण्यावर असतात वेड्या. बघ, मोठमोठ्या महालांमध्ये राहणारी माणसं सुखी होते का ते? चल. दिगंबरा, तू चहा घेणार आहेस का? नाही मला नकोय. नाही, जेवणाला थोडा वेळ आहे म्हणून विचारते. नाही वसंताला दे. घेशील ना रे वसंता? चहा घेशील ना? हो हो, घेईन थोडा. मुली गेल्या आहेत खाली देवळात आजी बरोबर रे. आल्या नाहीत अजून. दिगंबरा, तू घे रे थोडा चहा. काय सुराणा? नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय सुराणा? काय कामात आहात काय? हो, एक काम होतं साहेब. बोला.
तशी आपली लायब्ररी ठीक चालली साहेब तुमच्या कृपेनं. हो आमची कसली आली आहे कृपा. असं कसं म्हणता साहेब, अहो एवढी नाक्यावर जागा मिळाली तुमच्या ओळखीनं ना, नाहीतर अशी वाडीच्या नाक्यावर जागा मिळते काय कधी कोणाला. एकूण काय ठीक चालले ना. हा उत्तम. अच्छा हा एक काम होतं साहेब. हा बोला बघू. कटकट होते साली. सुराणा तुम्ही कटकटीची कामं आता तरी मला सांगून का, निदान आता तरी नाही नंतर कधीतरी. साहेब मग आम्हाला कोण मदत करणार तुमच्याशिवाय. ए बघा आता खूप महत्वाचं काम करायचं मला. भाईना काम करू दे. तुम्ही तुमच्या लायब्ररीतली ती जुनी पुस्तकं टाकून द्या, नवी घेऊन या. तुम्ही झाली माझी वाचून ना. नाही आणू ना. ते काय एकट्याला सगळं काम झेपत नाही ना. म्हणजे लायब्ररीचं काम काय तसं फार मोठं नसते, पण ते कोणतरी एक मदत येईल पाहिजे. पण आता ती सोय झाली. मी लग्न केलं ना. लग्न? हो. कधी? झाले 4 दिवस. तरीच लायब्ररी बंद होती. हा आम्हाला बोलवलं नाहीत पण. नाही बोलवणार होतो साहेब, काय तेवढाच आहेर मिळतो ना. पण म्हटलं कशाला बोलवायचं, तिचं पण दुसरं लग्न माझं पण दुसरं. दुसरं? हा हे नाही होतं मला माहित. 8 वर्ष झाली ना. हा एक पोरगी पण आहे ना आपल्याला. हा ती गेली पळून. तिला म्हटलं माझी पोरगी दे मला, तर बोलली नाही ही पोरगी तुझी नाही आहे दुसऱ्याची आहे. ही आपली इज्जत. हा ही दुसरी बायको कुठली? ही इथलीच आहे, आपल्या लायब्ररीची मेंबर आहे, ब्राह्मण आहे. तिचं पहिलं लव्ह मॅरेज झालं होतं, पण तो नवरा तिचा मारझोड करायला लागला, मग तिनं दिलं सोडून त्याला. पहिलीला? पहिली नाही हो, दुसरी. फोटो आहे ना आपल्याजवळ. छान आहे. तशी खास नाही, पण साहेब आपण बोललो तिला हिरे मोती सोनं चांदी काय मिळणार नाही, पण प्रेम भेटेल असं म्हटल्या बरोबर तिनं मान टाकली माझ्या खांद्यावर. हा मेला आलाय चहा ढोसायला. हा नमस्कार हो गंगू काकी. सुराण्या तू चहा प्यायला आलायस का? नाही चहा प्यायला नाही हो. ते मला काही सांगू नकोस, प्यायचा असला तर पी थोडा, वसंताला केलाय त्यातला. हा घाल थोडा. बर काकी सुराणानं दुसरं लग्न केलं. न करायला काय झालंय, दुसरा उद्योग काय मेल्याला. हिला तरी बरी नांदव मात्र. आणि सुराण्या तुझी ती सगळी पुस्तकं तू ढीक करून ठेवतोस, ती एकदा विकत का नाहीस? 4 पैसे तरी मिळतील. हसतोय. माझ्या लायब्ररीच्या पुस्तकाला ढीक म्हणतात. रद्दीत विकून टाक म्हणतात. साहेब बोला. काम होतं साहेब. हो बोला. पण काय असेल ते थोडक्यात सांगा जरा. साहेब फार त्रास द्यायला लागली होती. अरे आत्ताच तर तुम्ही सांगत होतात की तुमचं लग्न झालं म्हणून ना. हो साहेब ती दुसरी नाही पहिली. म्हणजे काय करते काय? काय तिचा तो हा दुसरा नवीन नवरा आहे ना फ्रेंड, त्याला घेऊन माझ्या लायब्ररीवरून जाते साहेब. जाऊ दे ना. असं कसं साहेब? का अहो ती मुद्दाम माझा इन्सल्ट करण्यासाठी लायब्ररीवरून जाते हातात हात घालून. जाऊ दे, तुम्ही दुर्लक्ष करा तिकडे. नाही हो साहेब, तो भळवा अशी तगडी छाती काढून जातो, छातीचे केस दाखवत हिंडतो ना. असू दे ना, तुम्ही दुर्लक्ष करा हो. साहेब आपण बोललो तिला की आपली मुलगी परत कर, तर नाही बोलते. ते बोलते पोरगी तुझ्यापासूनची नाही दुसऱ्यापासून झालेली आहे. हा म्हणजे जॅम इन्सल्ट करणार साहेब तुम्ही सांगा. मी काय म्हणतो पण तुम्ही थोडस दुर्लक्ष करा ना साहेब. ते जमणार नाही, आपण एक करणार, आपण 4 मावाली सोडणार त्याच्या अंगावर आणि पिटणार त्याला. मग मी काय करू, त्याला पिटायला येऊ? होय साहेब. नाही 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 साहेब तसं नाही, तुम्ही फक्त पोलीस ठाण्याला कळवा का त्यांनी आमच्याकडे जरा दुर्लक्ष करायचं. काय द्यायचं आपण देऊ साहेब. सुराणा ही नसती झेंगट माझ्या मागे लावू नका, मला व्याप काय कमी नाहीये. प्लीज तुम्ही नंतर बघा. पण मग दुसरं कोण आम्हाला मदत करणार? त्यांना काम करू दे, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. चला पण ते त्याला बरोबर झोडून काढलं पाहिजे. बोलू आपण खाली जाऊन. चला हा ते भाईला भाईला काम करू दे, भाईला त्रास देऊ नका. चला हा सुराणा अत्यंत गलिच्छ माणूस,
कितीतरीच दिवस दाढी करत नसतो, घाणेरडे कपडे घालतो, जेव्हा बघावं तेव्हा इकडे तिकडे खाजवतो. याची दोन दोन लग्न होतात, याला दोन बायका मिळतात, याचं सेक्स लाईफ कसं असेल याचा नुसता विचार जरी माझ्या मनात आला ना तरी मी अस्वस्थ होतो. आता मला अस्वस्थ व्हायची काही गरज आहे का? पण होतो. काय संपलीत काम? बसते जरा निवांत अशी. गंगू काकी कुठे आहे? त्या खाली गेलेत मुलींना आणि आईला बोलवायला. वा, म्हणजे घरात आता आपण दोघ. भाऊजी कुठे गेले? तो अग त्या सुराणा बरोबर गेलाय, त्याच्या पहिल्या बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याला कशी मारहाण करायची ते ठरवायला. होतात कुठे इतका वेळ? एक दिवस तुम्हाला लवकर घरी येता येत नाही ना? सुमीकडे गेलो नव्हतो. अग तूच नेहमी म्हणतेस ना, तीन तीन हुंडे तयार करा, त्यासाठी पैसा आणा पैसा आणा, म्हणून त्या अक्षयकरांकडे गेलो होतो. 5,000 पॉलिसी आणि 10 खेट. ती बोरकराची माणिक सध्या इथे झालेली दिसते. माहेरी आली का? आता का म्हणजे काय, तिने तिच्या माहेरी येऊच नाही काय? गो बाई, म्हणजे आता आपल्याला भाऊजींकडे लक्ष ठेवायला हवं. आता वाडी चिरता चिरता दिसली, मुलीला घेऊन फिरत होती. मी नसता मूर्खपणा केला. तुम्ही बोलला असाल, तुम्हाला बाई म्हटली की तुम्ही म्हणजे लगेच. नाही नाही, बोललो नाही, नुसता हसलो. पण साली हसली नाही. तिनं केलं ते योग्यच केलं. अहो एवढं रामायण घडल्यानंतर तुम्ही सुद्धा ना. चुकलो चुकलो, पुन्हा त्यावरनं गजब नको बाई, चुकलो. चला जेवणाआधी आज परत एकदा आंघोळ करावी म्हणतो. नको हा आंघोळ नको, पिंपात अजिबात पाणी नाहीये. रात्री नळ येईल तेव्हा पाणी, ते आहे ते पाणी म्हाताऱ्यांना हातपाय धुवायला असू दे. आपल्याकडे पाणी असत कधी? काय हसायला काय झालं? चंपे तुला आठवते, आपल्या लग्नाआधी आपण एकदा जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो होतो. त्यावेळेस तिथे एका अमेरिकन जोडप्याला पोहताना बघून तुम्हाला हळूच काय म्हणाली होती आठवते? काय यांच्यासारखं नाही तरी निदान एकदा शॉवर खाली तरी आपण दोघ. मला नाही काही आठवत. सगळं आठवतंय चंपू, मोठी डावलट आहेस तू. बरं का, आमच्या लग्नाआधी आम्ही एकदा फिरायला गेलो होतो जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर. जुनी गोष्ट आहे. तर ते एका अमेरिकन जोडप्याला पोहताना बघून काय म्हणाल्या माहिती आहे? यांच्यासारखं नाही तरी निदान एकदा शॉवर खाली तरी आपण दोघ. आम्ही खुळे लगेच धावत बाजारात गेलो, 100 रुपये खर्च करून एक शॉवर घेऊन आलो आणि बसवून टाकला आतभर. त्या दिवशी वरच्या टाकीचं पाणी गेलंय ते आज तगायत आलेलं नाही. शॉवर तसंच आहे. पण चंपू मला कधीही हे याविषयी बोलत नाही, माझ्या मनाचा हिरमोड होईल म्हणून. अहो
आता हिला फुर्सत असतेस कुठे? तीन मुली कुठली हकते कुठली मुत्ते, पहिलीला ताप दुसरीला सर्दी तर तिसरीला तिसरत काहीतरी. मध्येच गंगू काकीचा चहा, वसंताचा शिरा, कणेरी, आईच्या डोक्याला बाम. मी जर हिच्या जागी असतो ना तर झक मारत गेला नवरा म्हणून पळून गेलो असतो. अहो लग्न कशासाठी करायचं? सुखासाठी. आम्ही केलं लग्न, पण सुख कुठे आहे? हरवल हरवल. आमच्यासारख्यांनी फक्त दुसऱ्यांचे सुखी संसार पाहायचे, आणि म्हणून मी सुमीकडे जातो. सुमीकडे गेलो ना की कसं फ्रेश वाटत. हिला आवडत नाही, तिकडच्या घरी गेला होतात का असं विचारते. मी नाही म्हणतो खोटं, पण खरंच सुमीकडे गेल्यानंतरच बरं वाटत असत. सुमी, सुमीचं घर, सुमीचा नवरा घनश्याम. हो हो, मी मिसेस दारूवाल्याला पिकअप करूनच येते. नाही नाही, नो प्रॉब्लेम. नो, अरे सुमे. हो हो, नक्की नक्की. नाही नाही, मी 15 मिनिटात निघते. ओके ओके, या बाय, सी यू बाय. काय ग बंट्या, कुठे बंट्या? बंट्या गेल्या नरहरी बरोबर. काय म्हणतोस? नाही, आज अगदी सकाळी सकाळी तयार. क्लब वर जायचंय रे. तुझ्या मुली काय म्हणतात? थोरली शाळेत जाते ना. अगं ती थोरली शाळेत जाते म्हणून तरी चंपूला थोडी तरी उसंत आहे. धाकट्या दोघी नुसता तिचा जीव काढतायत. जुळ्या मुली म्हणजे आईची वाटच रे बाबा. ती चंपू म्हणूनच टिकली आहे. पण दिग्या, चंपूला जुळ्या मुली कशा काय झाल्या रे? कर्म आपलं. आई म्हणते की तिने जुळं केळं खाल्लं. जुळं केळं खाल्लं मग मुलगे व्हायला पाहिजेत ना. सुबे तू तोडणार नुसती फटकळ आहे का? मग मुलगा व्हावा म्हणूनच चालली आहे की नाही तुझी धडपड? गप ग, खरं सांग. तुझा पहलवान कुठे? तो ना वर व्यायाम करतोय. अरे इतका उशिरा? आज उशिरा उठला ना जरा. का उशिरा? का सहजच ना. सुबे चहा पाहिजे. चहा चहा. बस ना, थांब, तू आल्यावर देते. सुबे, हा तुला आठवते आज दिवस कुठला? कुठला? अग आज 8 डिसेंबर. मग अग आजच्या दिवशी मी घनश्यामला घेऊन तुला मागणी घालायला नव्हतो का आलो? म्हणजे घनश्यामची मागणी घालायला. दिकप्पा, कधी कधी मला प्रश्न पडतो रे की तू का नाही मला मागणी घातलीस? तुमचा आमचा एवढा घरोबा. घरोबा? माझं दिगप्पा हे नाव सुद्धा तुझ्या पप्पानीच ठेवलं. तू कधीपासून आमच्याकडे यायचास, जेवायला राहायचास, कधी नाटक सिनेमाला एकत्र गेलो ना तर झोपायचा सुद्धा आमच्याच घरी. ए पण सिनेमाचे तिकिटांचे पैसे मात्र तुझे पप्पा द्यायचे. तसा तू नेहमीचाच फुकट्या. फुकट्या काय मग? तुला प्रेझेंट नव्हतो देत मी? हो. म्हणूनच मला वाटायचं रे की तू मला मागणी घालशील म्हणून. तर एक दिवस अचानक आलास घनश्यामला घेऊन. हे मिस्टर घनश्याम नाडकर्णी, ही इज इंटरेस्टेड इन हॅव्हिंग अ वर्ड विथ यू. ए सुमे, समज मी तुला मागणी घातली असती तर तू हो म्हणाली असतीस? हो का नाही? तू काय कमी चिकणास? थँक्यू. पण नाही सुमे, मी तुला मागणी घातली नाही म्हणूनच तू सुखी आहेस. का रे? का अगं, तुझं जर माझ्याशी लग्न झालं असतं ना तर तुझं सगळं आयुष्य बदलून गेलं असतं. जुळ्या मुली झाल्या असत्या म्हणून मी नसता तसलं जुळ्या केळं खाल्लं. तसं नाही आहे मग. म्हणजे बघ, घरात वेडा भाऊ आहे, नवऱ्याने टाकलेली आई आहे, विधवा काकी आहे, 3 मुली आणि 2 खोल्या. सगळ्यांचं करता करता तुझं कंबरड पार मोडून गेलं असतं. केलं असतं मी सगळ्यांचं तुझी माणसं म्हणून. केलं असतं मी सगळ्यांचं तुझी माणसं म्हणून. बोलायला सोपं आहे, एकदा येऊन माझ्या चंपूला भेट, बघ तिचं कसं वांग झालंय. साध सुद्धा नाही, भरताचं वांग. सुमे,
पण माझ्याशी तुझं लग्न झालं असतं ना तर तू आज दिसतेस तशी दिसली नसती. ए मी कशी दिसते रे? छान दिसतेस सुमी. थँक यू सुमी. अगं तुझ्या घरामध्ये एवढी सगळी सुख आहेत त्यामुळे तुला सुखी राहता येतं, आनंदी राहता येतं. सुमय तू मला चहा देणार आहेस की मी जाऊ? येऊ दे ना त्याला खाली. तो साला दिवसभर नुसता वर घुमत बसेल, माझ्याकडे वेळ नाहीये. माहितीये आज तर साधा विमा एजंट. साधा विमा एजंट काय? साधा विमा एजंट. आपण बरसात सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा सुद्धा मी साधा विमा एजंटच होतो म्हटलं. काय झालं तेव्हा? तुला सगळं आठवतंय सुमे, डांबरट आहे. अगं तू नाही का येताना मला म्हणालीस की आपण हॉटेलात जाऊ म्हणून? हा आणि तू नको म्हणाला असशील बिल द्यावं लागतं म्हणून. नंतर म्हणालीस आपण फॅमिली रूम मध्ये जाऊ. मग म्हणालीस तू माझा केस घे. ए ही रिंग छान आहे ना, तिथेच घेतली बघ. म्हणाली होतीस की नाही? मला नाही आठवत. जा पक्की डांबरट आहेस तू सुमे, सगळं आठवत आहे तुला. काय झालं रे नंतर? नंतर काय, मी नाही का येताना टॅक्सीत तुला लेक्चर दिलं की सुमे हे बरं नाहीये, अगं अशानं तुला सवय होईल. माणसाला वेळीच स्वतःच्या मनाला ब्रेक लावता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय की एक मिनिट तू विमा एजंट कसा झालास रे दिगू? मग तू खरं म्हणजे ना स्पेअर पार्टचं दुकान टाकायला हवं होतं, ब्रेक्स वगैरे विकायला. मी नाही का नंतर तुला म्हणालो काय नाही सुमे हे बरं नाहीये, अगं अशानं तुला सवय होईल आणि काय की पुढे जो कोणी तुझा नवरा होईल त्याच्याशी प्रतारणा केल्यासारखं होईल. अरे माणसाला संयम हवा, रिस्ट्रेन हवा, दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करता यायला हवा. एक मिनिट तू त्यावेळी काय बोलला होतास हे सांगतोयस ना? हो. मग एवढा ओरडतोस कशाला? सुमे पण मी किती छान बोललो होतं की नाही त्यावेळेस, तुझ्यावर सुद्धा चांगलाच परिणाम झाला होता. कशावरून? तू नाही का नंतर मला म्हणालीस दिगप्पा आज मी तुझ्यामुळे स्वतःला सावरू शकले रे, आज मी खूपच अस्वस्थ होते असं होतं अज्ञानामधनं. काय ग अजूनही तुला तसंच वाटतं का, अस्वस्थ, एक्साइटेड, अधून मधून? घनश्याम हा दिगप्पा बघ कसा जावळचोट फाजील बोलतोय. कानपट फोडून टाकीन तरू. तुझा नवरोबा आधीच आहे एक नंबरचा संशयी. काय ग सुमे कोण आलाय खाली? अरे दिगप्पा आलाय, तू लवकर खाली ये बघू. हा बस रे दिगप्पा, आलो आलो. हा हा तू बस मी चहा घेऊन येते. इथे आलो ना की खूप बरं वाटत. सुमीच्या हातचा चहा म्हणजे साला अमृत आहे. चहा देऊन हातांची घडी घालून अशी तिरकी मान करून ती बघायला लागली ना की सुमे तुझ्या हातनं आणखीन एक कप चहा लागेल बरं का? आता हातनं म्हटलं की घनश्यामला संशय येतो. तुझ्या हातनं चहा लागेल असं म्हटलं म्हणजे आपण काही तिला हात लावत नसतो. पण नाही, त्याच्या मनात संशय. या एका बाबतीत कोणाच्या मनातलं काही सांगता येत नाही कधी. अरे मी जर सुमीला नुसतं विचारलं असतं तर लगेच मला हो म्हणाली असती, मग बसला असतास भजन करत. संशय घ्यायचा तो सुद्धा कुणावर? माझ्यासारख्या माणसावर? नाही. पण सुमी आपल्याला झेपणारी नव्हती सगळ्याच बाबतीत. सुमीला घर कसं हवं हे असं राजा राणीत. हा आणि त्यातून पुढे जे काही होईल ते आमच्याकडे काय आबा.
वसंता आई काकी है सगळी तीरपाकडी माणसं काय दिगप्पा अरे किती दिवसांनी आलास होतास कुठे अरे वेळ आहे कुठे मला घरच्या कटकटी काय कमी आहेत तुझ्या घरी कटकटी बाहेर बरो मी नको ना रे बाबा काय रे काय झालं काय झालं तुझा तो व्यायाम अरे पोट कमी व्हायच्या ऐवजी पाठ धरली माझी बर तू एक काम कर एक काम कर इकडे इकडे पळ सदर काय करतोस आता आता माझ्या व्यायामा पाठ धरली आहे ना मी काहीतरी उपचार करतो ना इकडे ना घाबरू नकोस इकडे झोप जरा झोप झोप म्हणजे असा पाठ दुखते पोट खाली पाठ भर बघ आता बरं वाटेल बघ काय रे घनश्याम नाही म्हटलं बाहेर नवीन गाडी उभी दिसते ती तुझीच वाटत पण जुनी काय केली बायसाहेबांना दिली अरे तिच्या सोशल ऍक्टिव्हिटीज खूप वाढल्यात आजकाल कसला तो विमेन्स क्लब काय त्यांच्या सहली वगैरे घे म्हटला काय बरं वाटतं रे दिगप्पा न वाटायला काय झालं चायला श्रीमंती दुखणी तुमची पाठ धरते म्हणे मला बघ मैल मैल चालतो भरपूर व्यायाम करतो ढिम्म कधी काही होत नाही सुखी रे बाबा तुम्ही आणि तुम्ही दुःखी हा बरं वाटलं खरंच काय रे आम्ही सुखी माणसं आणि तुम्ही दुःखी एवढा ढिकभर पैसा आहे तो पैशामध्ये सुख असतं असं काही नाही दिगप्पा अरे मग मला एक सांग मी का नाही रे एखादी मोटार घेऊ शकत मोटारीत सुख असतं असं कोणी सांगितलं तुला हे बघ जायला लागलास एखाद्या स्वामी सारखा बोलायला लागलास तुझं म्हणजे असं आहे एक जरा पॉइंट मिळाला की त्याच्यावर बरं ते जाऊ दे वसंत काय म्हणतो काय म्हणणार जन्माची जोखीम आली आहे आमच्या कपाळी आता ही आमची गंगू काकी मेली म्हणजे याचं कोण करणार आहे रे गंगू काकी आता तिचं काय नाही तिला वसंताचं फार आहे ना फार म्हणजे काय तिला वाटतं की वसंता हा काकांचाच पुनर्जन्म हा थोडा दिसतो पण काकांसारखाच मला वाटतं म्हणजे मी काय पाहिला नाहीये पण फोटोवरनं म्हणतो मी कुठनं बघणार मी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री मोटारीचा अपघात होऊन ते वारले मोटारीतली सगळी माणसं वाचली फक्त हे एकटे गेले आता मला एक सांग आमची ही गंगू काकी सुद्धा त्यांच्या बरोबरच जर गेली असती तर सुटली नसती का बिचारी मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं दिगप्पा नेहमी गंगू काकीचा आणि तुमचा तसा संबंध काहीच नाही नाही म्हणजे काकांचा स्पर्श सुद्धा झाला नसेल तिला एवढी वर्ष लोटली कुठल्या श्रद्धेने तुमच्या घरात मिसळून गेली होती नाही इतकी म्हातारी झाली आहे पण वसंतावर फार जीव टाकते अरे बाबा म्हणूनच तर म्हणतोय ना ही गंगू काकी गेली की आता कसं व्हायचं आमचं कोणाच ठाऊक स्पेशली वसंताच्या बाबतीत आता आमच्या लग्नाच्या रात्री तो वायलंट झाला तर ही सरळ जाऊन त्याच्या समोर उभी राहिली त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला झोपवत होती आणि म्हणते ना पूर्वजन्मीची कौतुक करून घेण्याची काम आता आमच्या काकांना शिरा आवडायचा कणेरी आवडायची हा म्हणजे कणेरी म्हणजे रव्याची खीर यार अच्छा तर ती काकांना शिरा आवडायचा कणेरी आवडायची म्हणून ती वसंताला देते करून आणि तोही आनंदाने बसून खातो काय सुमी काय चहा आणते काय करते काय झालं आता तुला नाही आठवण झाली तिला एकदा हुबळीला नेऊन आणली पाहिजे हुबळीला सिद्धारूढ स्वामीच्या पायाशी आता का म्हणून विचारू नकोस अरे आमचे काका सिद्धारूढ स्वामीचे भक्त होते ना म्हणून आहे की नाही अरे ती हल्ली कोण रे ती वसंताची प्रेयसी कोणती माणिक हा बोरकराची तीच ती कुठे असते हल्ली ती मसणात आली आहे माहेरी त्याचीच भीती आहे का आता का काय अग तिथेच तर तिचं माहेर तिला बघून पुन्हा डोकं फिरवून घ्यायचं बाकी ती बाई नीच असली पाहिजे सगळं ठरवून सरवून वसंताला मेडिकलला जायचं होतं तर म्हणाली की मेडिकलला जाऊ नकोस मला डॉक्टर
हळू सॉरी नाही म्हणजे काय म्हणाले की मेडिकलला जाऊ नकोस कारण मला डॉक्टर नवरा आवडत नाही म्हणून बिचारा इंजिनिअरिंगला गेला रे बघ ना आणि मेलीनी शेवटी वसंताला फसवून लग्न केलं तेही एका डॉक्टरशीच कोण रे तो पाटकर हा तोच तो दिसायला बरा आहे का बरा आहे मग हरकत नाही अरे म्हणजे वसंतापेक्षा तो दिसायला बरा पैशाने श्रीमंत म्हणून त्याच्याशी लग्न म्हणजे प्रेमाला काहीच किंमत नाही कुणाच्या मनात काय असेल काही सांगता येत नाही आता आबांचंच बघ हे आबा कोण दिगप्पाचे वडील ग सॉरी 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 कुठे असतात हल्ली काय माहित कधीतरी येतात म्हणतात की मी केरळात होतो केळ्यांचा व्यापार केला वराडात होतो कापसाचा व्यापार केला खरं काय कोणास ठाऊक मग येतात तेव्हा काही आणतात तरी का गंगू काकीसाठी एक लुगड आईसाठी एक लुगड बस पण दिगप्पा त्यांचं नक्की झालं काय काय माहिती यार गंगू काकी कधी सांगत नाही आई कधी बोलत नाही काय आईला वाटतं कधीतरी एक दिवस त्यांनी पीठ पीठ पिटली आणि जे निघून गेले ते गेलेत अरे कितीतरीच वर्ष झाली पण अरे जाऊ दे ना त्या घरच्या कटकटी आय एम सॉरी अरे घनश्याम आज दिवस कुठला माहितीये का तुला कुठला दिगप्पाने आठवण करून दिली माझ्याही लक्षात नव्हतं आज 8 डिसेंबर मग अरे आजच्या दिवशी तू आणि दिगप्पा आला नव्हता का आमच्या घरी मला मागणी घालायला मग काय सेलिब्रेट करायचा की नाही आजचा दिवस त्याला काळा बियर आज दिगप्पा बियर पिण्यासाठी कुठल्या गोष्टीची केव्हा आठवण करून देईल काही भरोसा नसतो त्याला बियर घेऊन ग आई पण तू कशाला जातेस नरहरी कुठे गेलाय अरे तो बंट्याला आणायला गेला बर मग तूच घ्यायच बाबा घनश्याम तू नाही का मागं म्हणाला होतास की तुला कुठली तरी ती एजन्सी मिळणार होती ती फार्मास्युटिकल इंडियाची मिळाली महाराष्ट्र आणि गुजरात अरे कॉंग्रॅट्स थँक्यू घनश्याम नाही तू नाही का म्हणाला होतास की ही एजन्सी जर मिळाली तर तू 50,000 पॉलिसी तू घेतली घेतली डन घेतली थँक्यू तुझे विम्याचे पेपर्स वगैरे घेऊन ये पॉलिसी घेऊन जा ओके ही सुमी पण असली गधडी आहे ना काय झालं काय झालं सुमे हे इन्व्हिटेशन अजून इथेच आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी अरे दिगप्पा रविवारी आला नाही ना त्याच्यामुळे ते राहून गेलो थँक्यू वेलकम दिगप्पा हे तुझं इन्व्हिटेशन 7 दिवसापूर्वी लिहून ठेवलेलं येत्या शनिवारी संध्याकाळी आमच्याकडे पार्टी आहे तू यायचंस अगं चंपूला घेऊन यायचा एकटा यायचं नाही हो पण काही विशेष अरे फार्मास्युटिकल इंडियाचे बिझनेस मॅनेजर फजलुर रहमान त्यांना बोलवलंय आले होते एक दोनदा इकडे अ व्हेरी गुड मॅन आय थिंक आय विल गेट अ व्हेरी गुड व्हॉल्यूम ऑफ बिझनेस फ्रॉम हिम या पण तू एकटा यायचं नाही वहिनींना आणायचं हो हो नक्की काय रे घनश्याम हा रहमान हा पॉलिसी घेतो का बघ ना अरे तू ये ना घरी नंतर बघू पॉलिसीचं आपण त्याला कशाला हवी आहे पॉलिसी तो अनमॅरिड माणूस नाही नाही त्याला खरी त्यालाच गरज आहे मी पटवून देईन त्याला आयुर्विम्याला पर्याय नाही तू असं कर तू एक अर्धा तास अगोदरच हो मी रहमानला सुद्धा लवकर बोलवलाय बोलणं बोलण्याच्या अवघामध्ये बघूया पॉलिसीच येस हा चलो चिअर्स 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 साहेब कुठे आहेत वर आहेत अच्छा अच्छा हा आणि ते रेहमान जे आलेत का रे नाही अजून आम्हाला उशीर झाला का नाही अच्छा मग ठीक आहे आम्ही बसतो तू जा आपण बसा हो तू काम कर तुझी
घनश्याम जरा थांबा ना. काय झालं? ती साडी जरा इथून खेचा बरं अशी खाली. ओ तू म्हणजे पुरे. हा हे काय पदर काय असा घेतलास तो? अहो ब्लाऊजला इस्त्री नाहीये ना म्हणून. अहो माझ्या तोंडाला पावडर जास्त दिसत नाहीये ना. काही दिसत नाही. चंपू तू एक काम कर, तू जरा खाली उतर. हळू 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 तू इकडे बस बघू आपली. अशी बस इकडे इकडे बस इकडे. घनश्याम. हा दिगप्पा बस बस आलो. काय रे दिगप्पा काय हे वहिनी किती दिवसानंतर येत आहे? अहो एकट्या आला असतात ना तर आमच्या घरचा रस्ता सुद्धा सापडला नसता तुम्हाला. बसा बसा बस रे. अरे बापरे उशीर झाला. ए सुमे आटप आता. थांब रे आवरू दे ना मला. अगं दिगप्पा आलाय, वहिनी सुद्धा आलेले आहेत. चल लवकर ये. ए दिग्या बस रे चंपू बस. हा आले मी. हो हो. अरे नररी सोडा वगैरे ठेवला ना. ओके तू सुरू करणार. हे नाही नाही अरे त्या रेहमानजीना येऊ दे ना. अरे रेहमान. ए घनश्याम तू रेहमान जवळ ते पॉलिसीचं बोलून ठेवलंस ना. तुला बोलवलंय ना, बोलण्यासाठीच बोलवलंय ना. तू बोल घनश्याम. लॉन मधले स्विचेस ऑन केलेस का? अगं केलेत नररीने. बस बस मी आलो. हो हो. हॅलो. माहिती आहेस रे सभ्यस ते. हॅलो काय चंपा बाई मनाला काही लाज? माझ्या नाही तो काय माझ्या. किती दिवस झाले. हा बरोबर होता म्हणून ओळखलं तरी मी तुला. नाही ग वेळच मिळत नाही. घरात ना खूप करावं लागतं. मध्यंतरी नंदिनीला बरं नव्हतं आणि धाकटी तर काही विचारू नका. अगं आपण पार्टीला आलो. काय छान साडी नेसलीस ग सुमे. आवडली तुला? काय मारू दिसते की नाही? काय सुमे आज अगदी महाराणी सारखी सजलीस. एवढं कुणासाठी? तुझ्यासाठी रे महाराजा. हा हिचा डांबरटपणा. आता चंपू समोर हे सगळं बोलायची काही गरज होती का? नरहरी. ए नरहरी. अगं मला वाटतं बाहेर लॉन. हा बघ. अरे केटळ झाले का? सगळे लोक आले का? व्यवस्था झाली ना नीट? हा जा बघू बघ. दुपारी 3 वाजल्यापासून काम करते मी माहितीये. तू मग जेवण तर बाहेरून ऑर्डर केलं. त्या पुरुषांना काहीच कळत नाही. अरे क्रोकरी आहे, सर्व्हिएट्स आहे, 60 लोकांची व्यवस्था म्हणजे काय खाऊ आहे. 60 लोक बोलवले. मग महिन्यातून अशी एक पार्टी दिली ना की सगळी ऑब्लिगेशन संपतात. सो काइंड ऑफ यू मिस्टर रहमान. कम कम आई आई आई. हे सुमे मिस्टर रहमान इज हियर. मिस्टर रहमान हाउ डू यू डू? हेलो सुमे हाउ आर यू? थैंक यू. आई मीट माय फ्रेंड दिगंबर सबनिस. हेलो सर. एंड मिसेस सबनिस. हेलो. आप बैठिए बैठिए. चंपू बस ना. बस. व्हाट वुड यू लाइक टू हैव? अरे सब लोगों को आने तो दो भाई. हाँ नहीं आमचे घसे कोरडे पडले. तो मग चालेल चालेल. अरे हसते की भाई. मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी तर आलं पाहिजे ना. क्यों बाबूजी. बस बस. तो सबने साहब आप क्या करते हैं? ही सेल्स इन्शुरन्स. ओ माय गॉड सेल्स इन्शुरन्स. अरे बापरे भागो भागो. मी तर खूप घाबरते बाबा इन्शुरन्स. घाबरू नका घाबरू नका. ड्रिंक्स घ्या. थँक्स. चीयर्स 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 चीयर्स. वाह सुमी जी घर तो बहुत अच्छा सजाया है. वाह तुम्ही येणार करायला नको. एक्सक्यूज मी सुमी. एक्सक्यूज मी सबनीस साहब. यस सर. वो पेपर साहब मंडे को ला रहे हैं. हाँ हाँ लेकिन एक देयर वाज समथिंग व्हिच आई वांट टू डिस्कस विद यू. चंपू भाई घ्या. हे काय? नारळाचं पाणी. तू काय सत्यनारायणाच्या पूजेला आली आहेस का? घे. नाही गो मी कधी घेत नाही. म्हणून तुला मुलगा होत नाही. काय हळदी कुंकवाला आली आहे का रे? घे. नाही ग मी कधी घेतलेली नाहीये ग. मग आता सुरुवात वकर. हे बघ मी बघ. आ
घे बघू. आता तू नाही घेतलंस ना तर तुला मांडीवर घालून पाजीन. अग की तू पाजतोस एक गप. अग नको ग. ए चंपू घे ग, नेहमी नेहमी थोडंच कोणी देत असत, जरा आपली गंमत घे. घे बघू घे. हळू हळू हळू. हा घास का उचा. हा घास चिवचा. अग अग सुबे. हा घास दिगुचा. काही झालं का उगाच आपलं काहीतरी. अग जरा मिक्स व्हायचं असत अस. विमान सुटतंय विमान. चंपू चंपू जरा हळू घे. अग लिंबू सरबत नाही येते. नाही सर वो पहिले ही दफा पी रही है. अच्छा अच्छा कोई बात नहीं कोई बात. भाभी जी हलू हलू लेने का. हां डोंट वरी एंड सी यू आर नॉट द ओनली टी टोटलर हियर. मिसेस गोखले कहां पीती है? मिस्टर गोखले कहां पीता है? ना सर. गोखले म्हणजे फार्मास्युटिकल इंडिया के चीफ अकाउंटेंट है. एंड अ वेरी गुड अकाउंटेंट. दोघे येणार आहेत आज पार्टीला. मिस्टर इरानी का ट्रस्टेड आदमी है भाई. बिल्कुल. इरानी म्हणजे अरे फार्मास्युटिकल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर. अब मिसेस इरानी का हस्बंड भी तो है. सर हे मिस्टर इरानी पण येणार आहेत. हां हां आने वाले बिकू भाई. नाही हे इरानी इन्शुरन्स घेतात. अरे बा. मिस्टर सबनीस यू आर अ हार्ड सेलिंग इन्शुरन्स एजेंट आई मस्ट से दैट. कोई बात नहीं कोई बात नहीं. वैसे मिस्टर सबनीस आप कितने सालों से बिजनेस कर रहे हैं? सर 10 साल हो गए. गुड गुड. कितना किया बिजनेस? कोई खास नहीं वैसे लेकिन अब हो रहा है. वेरी गुड वेरी गुड. पकड़ो पकड़ो रहमान जी को पकड़ो. अरे ऐसी कोई बात नहीं मिस्टर सबनीस. मैं आपसे लूंगा. आई विल बाय सम इंश्योरेंस फ्रॉम यू. थैंक यू सर. थैंक यू मिस्टर रहमान. हाउ डू यू लाइक द म्यूजिक? अरे सुमी जी आप जो कुछ करेंगे हमें तो अच्छा ही लगने वाला है. मेरी साड़ी कैसे लगी आपको? चार्मिंग. सिंपली चार्मिंग. थैंक यू घनश्याम. मिस्टर रहमानना माझी साडी आवडली. अरे वा छान छान. रहमान जी आय थिंक वी शुड प्रोसीड टू द लॉन्स. या या लोक जमायला लागलेली आहेत. मिस्टर अँड मिसेस गोखले हॅव कम. मिस्टर अँड मिसेस गोखले हॅव कम. वी मस्ट गो. मिस्टर समनीस आइए. आइए आइए. कम ऑन बाबी जी आइए. कम ऑन लेट्स गो. कम कम. या आओ. हां आओ आपण जाऊया. कुठे? घरी. आताच तर आपण आलो. काही प्यालो नाही खाल्लं नाही. आओ त्या झोपतील. कोण? पोरी हो. दोन दोन आज्या आहेत घरी. त्या झोपतील. कोण? आज्या हो. काय चंपू तू नकोस त्याची काळजी इकडे करत बसू नकोस बघू. तू एक काम कर. त्या मिसेस गोखले की कोणते आलेले आहेत ना त्यांच्याशी बसून आपली बाजूला एका कुठेतरी गप्पा मार शांतपणे. हा मला मला मुळीच हे आवडलेलं नाहीये. मला मुळीच आवडलेलं नाहीये. गडबड करू नको. तू इथे बस बघू शांतपणे. मला मुळीच आवडलेलं नाहीये. काय झालं? काय चाललं होत तुमचं? हात हातात घेऊन बायकांचे किती वेळ दाबत बसला होतात. बरं दिसत काय? अगं ती पार्टी होती कीर्तन नाही. पार्टी अशाने मी उठेल आणि चालायला चालायला लागेन. बस बघू शांतपणे. अगं पार्टी संपली गेलेच सगळेजण घरी. रहमान गेला. तो आहे अजून इथे. त्याच काय? चंपू तू फार घेतलीस हा. सुमीनं आणि त्या मिसेस इराणीने आग्रह करून पाजली हो. मला चढली नाही. फार नाही. ती सुमी फार पिते हो. अट्टल दारुडी आहे. दारुडी हे बघ तिला सवय असली पाहिजे. ती नेहमी घेत असेल. दारुडी वगैरे काही नाहीये. आओ पण प्यायल्यावर काय बरं वाटत नाही हो. आपण रोज पिऊया का हो? रोज
आज फुकटची मिळाली ना तेवढी पुरे. तुम्ही सबनीस लोक म्हणजे फुकटच काय मिळत तेवढं वगडा. आओ त्या रेमानचे डोळे पाहिलेत का? डोळे नाही का वेगळेच आहेत. मिस्टर सबनीस, आय एम डॅम सिरियस. मी तुमच्याकडनं 3 लाखाची पॉलिसी घेणार म्हणजे घेणार. थँक्यू व्हेरी मच सर. पण तुमच्या माग केवढे मोठमोठे एजंट्स असतील. सो व्हॉट, आय गो बाय इंट्युशन. अपने मर्जी का सवाल है भाई. हॅलो मिसेस सबनीस, हाउ आर यू? शी इज फाइन सर. मिसेस सबनीस सीम्स टू बी वेरी हैप्पी. है मिस्टर सबनीस, आप मुझे मिलिए. मैं आपसे 3 लाख की पॉलिसी लूंगा. यस. व्हाई डू यू वांट टू इंश्योर? आपको इंश्योरेंस की क्या जरूरत है? व्हाई? अरे सुमी, अकेला हूँ भाई, बुढ़ापे में मुझे कौन संभालेगा? मैं हूँ ना सर. एंड योर हस्बैंड? माय हस्बैंड, माय स्वीटहार्ट, माय डार्लिंग. सुमी जास्त होता है म्हणून तुला नेहमी म्हणतो एवढी पीत नको जाऊस. पण तुझे बिझनेस कॉन्टॅक्ट मी जस्ट चार्म करते. मेरे ख्याल से मिसेस सबनीस तो सो गई. बस शी चार्मिंग. आजच्या पार्टी मधलं सगळ्यात चार्मिंग कपल कोण होतं माहितीये? मिस्टर अँड मिसेस इराणी. मिस्टर अँड मिसेस गोखले. गोखले आले तेच मुळे आता छत्री घेऊन. घनश्यामनी विचारलं छत्री कशाला, तर म्हणाले कसे, काल याच वेळेला पाऊस पडला होता, असलेली बरी. मग मिसेस गोखलेने त्यांना छत्री कुठे ठेवायची ते खुणवलं आणि म्हणाल्या, निघताना आठवणीने घ्या हो, नाहीतर विसराल. मग माझ्याकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, अहो पार्टीला उशीर झाला म्हणजे काय, पाणी भरून आले मग कितीही उशीर झाला तरी काळजी नाही, आमच्याकडे नळ रात्री येतो ना. आणि नंतर म्हणाल्या, आणखी एक विशेष सांगायचं म्हणजे सुमित्राबाई, आमचे हे आणि मी घेत नाही, फक्त लिंबू सर्वत. आणि मग मिस्टर गोखल्यांचा डायबिटिक तपशील मागच्याच आठवड्यात छुट्टप झाली की हो. कोण? शुगर. सुमी सुमी सुमी, तुम्हारी बातों में तो शायद सुबह हो जाएगी, पता नहीं चलेगा. आई मस्ट गो ना. सो घनश्याम जी, फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आप मुझे पेपर्स भेजे. ओके मिस्टर सबनीस, नाइस मीटिंग यू. ओके ओके ओके, बाय. एंड सुमी सर, थैंक्स फॉर द डिलाइटफुल इवनिंग. माय प्लेजर सर. चलो सुटलो एकदाचे. डॅम गुड पार्टी, छान झाली रे पार्टी. सुमे, त्यांची झोपायची व्यवस्था कुठे केलीस? वरची खोली देते की इकडे शेजारची? नाही, शेजारची देते. बर दिगप्पा, मी जातो झोपायला. हा गुड नाईट. ओके. सुमे जरा बघ म्यूट यांचं कर. आपण जाऊया घरी. का ग? आम्ही नाही इथं झोपणार. अगं रात्रीचे 2 वाजलेत आता. अगं मुली घरी असतील ना, त्या झोपल्या नसतील. अगं हे बघ, आपण झोपूया इथे. नको, आपण जाऊया. तू गप राहा बघू, आपण झोपूया. पण अगं गप राहा म्हटलेला. दिगू इकडे. तुम्हाला म्हणत होतास ना, लग्नाच्या पहिल्या रात्री वसंता व्हायलंट झाला आणि तुमचा हनीमून झाला नाही. तो आज इथे पूर्ण कर. मग बेडरूम मध्ये बाथरूम आहे, बाथरूमला शॉवर आहे आणि शॉवरला पाणी आहे. आणि हा याडले पावडर इम्पोर्टेड. वास मस्त. जातीस का? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट चंपू. एन्जॉय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सुमी. Oh,
सालीच्या जिभेला मुळे हाडच नाहीये, मोजून फाजील फाजील तेवढंच बोलणार. शी काय ग, काय ती गोखले बाई, काय झालं? चार ग्लास लिंबू सरबत प्यायली आणि जेवली तरी काय भटीण मेली, दही भात बर बर आवाज करीत खाल्ला आणि लिंबाच्या लोणच्यातली फोड अशी करून चोखत खात होती, डोहाळे लागल्यासारखी. मला किती कडक डोहाळे लागायचे नाही. तुला पुन्हा हवेत का ते डोहाळे? नको रे परमेश्वरा. आओ, मी तुम्हाला अजून पूर्वी सारखी आवडते का हो? अजून पूर्वी सारखी तुम्हाला माझी ओढ वाटते? अगं, ओढ न वाटायला काय झालंय? आता काय राहिलंय माझ्यात? फॉर्म गेला, केस सुद्धा पिकायला लागलेत. असू दे, तरी सुद्धा तुम्हाला आवडते. सुमी पेक्षा? सुमी कोण माझी? तुम्हाला आवडते ती, तिनं फॉर्म टिकवलाय, छान राहते. रागावलात? नाही, मी नाही रागावलो तुझ्या. चंपू, तू खरंच मला आवडतेस. गोखलेबाईंना दोन दोन मुलगे, दोन्ही डॉक्टर, किती बरं झालं नाही? म्हणजे हुंडे जमवायला नको. चंपू, अगं तू हे भलते सलते विचार करू नकोस बघू. हे बघ, तुला आठवते? तुम्हाला एकदा म्हणाले होतेस ना, आपण दोघं एकदा तरी किमान शॉवर खाली आंघोळ करू म्हणून. इथे शॉवर आहे, पाणी आहे, आपण चप्पू. चप्पू, चप्पू, काय झालं तुला रडायला? आम्हाला सुमी सारखा आणि गोखले बाईंसारखा मुलगा नाही. चप्पू, चप्पू, काही कालच लग्न होऊन आले नाही मी या घरात. वहिनी, चहात साखर नाहीये. मग उठा आणि घ्या, नाहीतर सांगा तुमच्या काकींना. सांगेल ओ, सांगेल काकीला. या गंगू काकीच्या हातपाय काही मोडलेले नाही आहेत अजून. धीर धाकटा झाला म्हणून काय झालं? जरा मानपान ठेवावा त्याचा. गंगू काकी, फौज पळाली तुझ्या तोफे पुढे. तो चहा घे वाडग्यातला. काही नको आहे मला चहा. शेर शेर शिरा खाते ना मी, तेवढा पुरे. चहा आणखी नको आहे मला. गंगू काकी, तू तू एक कर. एक शिरा केला, आता आणखी काय करू? उद्यापासून शिरा करत जाऊ नकोस. धाकट्या पुतण्यासाठी हा एवढा शिरा केला, दोघांनी बसून खाल्ला, तुम्हाला नाही बरा ठेवला वाटीवर. अगं, आता मला नाही आवडत शिरा. शंपू, तुम्ही गप्प राहो, तुम्हाला नको तिथे मोठेपणा दाखवायची सवयच आहे. गंगू काकी, काय करतेस? काय कळफास लावून येते? हो म्हणजे मग तुम्ही सुटलात, बसा राजा राणीचा संसार करीत. अगं, तुटेल मग ते तुटेल. तुटू दे, तुटायलाच हवंय ते मुणक. अगं, मुणक नाही म्हणत आहे मी, ते सुंभ म्हणतोय. सुंभ हसतोय बघ, मेला मला दात दाखवी मी मरणार म्हणून. मग जा, नाहीच मरणार. तुझ्या मुली काय म्हणतात? थोरली शाळेत जाते ना? अगं, ती थोरली शाळेत जाते म्हणून तरी चंपूला थोडी तरी उसंत आहे. धाकट्या दोघी नुसता तिचा जीव काढतायत.
जुळ्या मुली म्हणजे आईची वाटच रे बाबा, ती चंपू म्हणूनच टिकली आहे. पण दिग्या, चंपूला जुळ्या मुली कशा काय झाल्या रे? कर्म आपलं, आई म्हणते की तिने जुळ केळं खाल्लं. तू माझा केस घे. ए, ही रिंग छान आहे ना, नवीनच घेतली बघ. म्हणाली होतीस की रे? तू जा रे, तू चावट आहेस, मला नाही आठवत, जा. पक्की डावरट आहेस तू सुमे, सगळं आठवत आहे तुला. काय झालं रे नंतर? नंतर काय, मी नाही का येताना टॅक्सीत तुला लेक्चर दिलं की सुमे हे बरं नाहीये, अगं अशानं तुला सवय होईल. सो काइंड ऑफ यू मिस्टर रहमान, कम कम, आई आई आई. हे सुमे, मिस्टर रहमान इज हियर. मिस्टर रहमान, हाउ डू यू डू? हेलो सुमे, हाउ आर यू? थैंक यू. एंड मीट माय फ्रेंड दिगंबर सबनिस. हेलो सर. एंड मिसेस सबनिस. हेलो. आप बैठिए बैठिए. चंपू बस ना. बस. व्हाई डू यू वांट टू इंश्योर? आपको इंश्योरेंस की क्या जरूरत है? Why? अरे सुमी, अकेला हूँ भाई, बुढ़ापे में मुझे कौन संभालेगा? मैं हूँ ना सर. एंड योर हस्बैंड? माय हस्बैंड, माय स्वीटहार्ट, माय डार्लिंग. तू बस भी चाहे उन्हें ते हाँ? माला काही ना कोई सुमी. बस रे, चहा आणते. वाडीचा सबनीस आहेस तू, आलासच असशील चहासाठी. भंट्या कुठे? भंट्या गेलाय मम्मीकडे. नरहरी गेलाय ना आणायला. का मम्मीकडे का? अरे काल पार्टीला. मला तुझा संशय येतोय. तुला माझा संशय येतोय? होय. माझा? होय. कशावरून? शट अप. ए बुक्स, मी मला कळतंय की तू वाकड्या मार्गाने रहतेस. विचार न करता आपण मोहात गुरफडत गेलो तर विचारशक्तीचा उपयोग काय आपल्या? अगं तू विचार करायला हवंस. एका सभ्य पुरुषाची तू बायको आहेस, कुलीन घरातली आहेस, शरीर विक्रयासाठी खिडकीत बसलेली बाई नाहीयेस तू. एवढं तडकाफडकी बोलावलंस मला. दिगप्पा, नीट कान देऊन ऐक. मी सुमीला आयसोलेट करतोय, तोडून टाकतोय तिला सगळ्यांपासून. कोणी तिला भेटायचं नाही. खंडाळ्याला ती रेहमान बरोबर जायची. Actually, she had the guts to tell me, रेहमानला पार्टनर करून घ्या म्हणे. हा म्हणजे हिचा इराणी. यातलं काही आई किंवा बहिणींना नको बोलू. अरे मी कसं सांगेन वेड्या, मी कसं सांगेन असं कस? हे रान, तू तर कशी बाहेर कशी आली? बाहेर कशी आली? प्लीज प्लीज, बाहेर कशी? आताच त्याच्या नजरेस हे सगळं पडायला नको. तो रडला का रे तू येताना? ओ, पण तू फार ताणतोय घनश्याम. काय की बंट्याला पाचगणीला नेताना तिला साधा त्याचा पापा सुद्धा घेऊ दिला नाही, असं नाही रे करायचं. काल संध्याकाळी रहमाननी आत्महत्या केली. ही कमिटेड सुईसाईड, दॅट बास्टर्ड कमिटेड सुईसाईड. आता रहमानचं जेव्हा सुमीला कळेल तेव्हा. अरे आज इतक्या लवकर? आयुर्विम्याला पर्याय नाही. रहमानची पॉलिसी एक्सेप्ट झाली आहे. नाहीतर तुझा भाऊ 5,000 पॉलिसी पण 2 वर्ष टोलो होतोय. आता माझ्या भावाचं काही काढायची गरज आहे का? त्याला नसेल घ्यायची पॉलिसी? हो हो, मला त्याला पटवून द्यायचंय खरं म्हणजे की आयुर्विम्याला पर्याय नाही. हेच सांगायला घरी आलात लवकर? नाही 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 नाही, तुला रहमानच्या पॉलिसी संबंधी मी सांगण्यासाठी आलो होतो. काय आहे की 3 लाखाची पॉलिसी एक्सेप्ट झाली आहे. हो, तुम्हाला किती मिळणार आहेत त्याचा हिशोब आपण नंतर करू. पण आणखीन एक पार्टी आहे रहमानची, आमंत्रण आलंय दोघांना. हो दोघांना. काय झालं? मी काही नाही, असच. मग काय जायचं ना पार्टीला? जाऊया, तेवढीच जरा गंमत. <laughs>
अगं आमची सर्कस कुठे आहो त्या भाऊंकडे गेल्यात भाऊ संध्याकाळी आणून सोडणार आहे बर बर आणि जरा आई आणि गंगू काकीला पण पाठवून दे त्यांना पण जरा आनंदाची बातमी सांगतो नाहीतरी आमच्याकडे आनंदाच्या बातम्या सांगायला असतातच कुठे दोन्ही म्हाताऱ्यांना पण खुश करून टाकलं पार्टीला जायला उत्सुक आहे बाकी ह्या बाबतीत कोणाच्या मनातलं काही सांगता येत नाही काय रे ती काका ये गंगू काकी आई या 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 बसा बसा अरे ते बस आई आई गो 3 लाखाची पॉलिसी ऍक्सेप्ट झालीये हो का बरं झालं बाबा अरे सिद्धारूढ स्वामीच पावले रे बाबा दिगंबरा आता उसंतय म्हणून विचारते विचार विचार नाही म्हातारीला हुबळीला घेऊन जाणार होतास तो या जन्मी की पुढल्या जन्मी नाही नाही याच जन्मी आणि आत्ताच हे मेला तू गेली 5 वर्ष सांगतोयस मला अगं नाही नाही अगदी आता बघ आजपासून 8 दिवसांनी आपण जायचं आई तू येतेस नको रे बाबा मला तुमची हुबळी आणि बिबळी नको अरे माझं गरगरतं डोकं इथून साधं मोरीत जायचं म्हटलं तरी माझ्या अंगात ताकद नाही रे बाबा हळू 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 जा हळू दिगंबरा नेहमी सारखा बंडला तर मारत नाहीयेस ना तू अगं नाही नाही पैशांची सुद्धा व्यवस्था झाली हो हो अरे माझ्या डोळ्यात एकदम पाणी झालं बघ दिगंबरा अरे मला पोर ना बाळ तुझ्याशिवाय ह्या जगात दुसरं कोण आहे रे मला एवढी एक शेवटची इच्छा आहे ती एकदा पुरी कर बाबा आता जायचं म्हणजे जायचं सांगितलं ना मला मला हसू आवरेल असं झालंय रे हो आनंद आले रे हो मग गंगू काकी तू असं कर काय तू आनंदाने हसतच बस मी जरा आंघोळ करून येतो हा तू तू बस इथं बस अगं 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 पण बस अगं अगदी असं वाटतंय तुला मांडीवर घेऊन जो 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 करीत झोपवाव काकी आपण हुबळीला जायचं म्हणजे जायचं हा उगाच मला लोणी लावू नको पण काय रे दिगंबरा बोल कसं जायचं म्हणतोस तू हुबळीला इथून बेळगाव पर्यंत आपण विमानाने जाऊ अगो बाई आयटीत बस विमानात आमच्या घरात विमानात बसणारी पहिली तूच आणि आणि पुढे पुढे तिथून पुढे आपण स्पेशल मोटारने जाऊ तुझ्या मोटारी पुढे 2 मोटरसायकल वाले भ्रम 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 ते कशाला वाट दाखवायला अगं नाही इंदिरा गांधीच्या मोटारी पुढे नसतात का तसे तुझं लक्षण ते आणि पुढे पुढे काय पुढे हुबळी एवढा एरंडा सारखा वाढलास एकूणी टक्कल तुला कमीच काय झालं आता त्या विमानाचा खर्च किती खर्चाच तू नाही बघायच तरी पण खर्चाच व्हायले का 500 रुपये बापरे काय नको नको आपण असं करूया काय आगगाडीनं जाऊया आणि विमानाचे पैसे वाचूया अगं पण रेल्वेचे पूल चढा उतरायला लागतात तुला नाही झेपायचं का अरे झेपेल रे मी काही स्वामींच्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय मरत नाही बघ दिगंबरा आपण असं करू आगगाडीनं जाऊ आणि विमानाचे पैसे उरतील ना त्या पैशातून स्थानावर सगळ्यांना एक वार लाडवांचं जेवण घालू काकी तुझं एक एक वाढायला लागलं ऐक ऐक रे पोता माझं आमच्या सासूबाईंची तुझ्या आजीची रे इच्छा होती स्वामींच्या चरणाशी लाडवांचं जेवण घालायची बर त्या काळात 25 रुपयात झालं असत पण तुझा आजाखट त्यानं ऐकलं नाही तर ती म्हणायची
मी चार गावं वणवण भटकेन आणि लाडवांसाठी भिक्षा मागून आणीन आणि तिथं जेवण घालीन. पण त्याआधीच ती गेली. तिची ती इच्छा अपुरी राहिली म्हणून तुझा बाप असा वणवण हिंटोय देशोदेशी. तू तू तिथं जेवण घाल. तुझ्या बापाच्या पायावरची भिंगरी थांबेल बघ. सुटले रे बाबा. तू आहेस म्हणून माझं नाही भावतय. तू आहेस म्हणून माझं नाही भावतय. शेरा शेराचा शिरा करतेस आणि धाकट्या पुतण्याला खायला देतेस. मला नाही ठेवत बरं वाटी भर. हा वसंता माझा सख्खा पुतण्या आणि तू कोंडा देऊन विकत घेतलेला. काय पण बोलतोयस. बराच वेळ बसले काय असे कुठे होतात. काय ग चंपे, त्या भावकाय अजून आल्या नाहीत का ग मामाकडून? नाही येतील. घर नुसतं खायला येत बघ. आहो इकडे या ना. हो आलो. बसा. काय म्हणताय चंपा राणी? आहो मी काय म्हणते, मी नाही येत. कुठे? रहमानच्या पार्टीला. अगं चल ना, आता तर जाऊ म्हणाली. नाही नको. काय ग? त्याचे डोळे पाहिलेत का? आपल्याला काय करायचं त्याच्या डोळ्यांशी? नाही पण नकोच. मनाला ब्रेक लावते. आणि मिसेस इराणी सारखी मी सुद्धा त्याच्या नादी लागले तर तुमचं काय होईल? माझं काय, माझा इराणी. आणि मला विचाराल ना तर तुम्ही सुद्धा जाऊ नका. काय ग? त्याचा काही नेम नाही. तो तुम्हाला सुद्धा कोणाच्या तरी नादी लावायचा. कोणाच्या? कोणाच्या? कोणाच्याही, त्या सुमीच्या सुद्धा. झालं. सरते शेवटी तुझी गाडी येऊन आपली सुमीवर अडकते. चंपू तू येणार आहेस का? कुठे? हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या पायापाशी. कोण कोण चाललंय? मी आणि दिगू. काय रे, चल तू ये. चल म्हणजे तिथं स्वामींच्या पायाशी लाडवाचं जेवण घालायचंय. तुझं हे गाराणं घालू मुलगा होऊ दे म्हणून. चाललाय कधी? आजपासून 8 दिवसांनी. काय रे पुस्तक घेऊन गेले पुढे गेले चांगले होते की. आपण काय झालं काय? अहो ते चावले. चल कुणाला? अहो बोरकरांच्या नातीला, माणिकच्या मुलीला. माणिकच्या मुलीला? होय. वसंत, वसंत वेडा म्हणायचं काम नाही सांगून ठेवते. अरे चावलं तो माणिकच्या मुलीला. चावू दे म्हणे माणिकच्या मुलीला चावला. अरे चावेल चावेल तुला सुद्धा चावेल. अरे तुझी तुझी पोरगी काय लायकीची आहे मला माहित आहे रे. सोन्यासारखा माझा पोरगा पहिल्या वर्गात येणारा हुशार आणि रान पैशासाठी त्या पाटकराचा हात धरून पळाली. तू तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस बोरकरा. माणिक ना या वाडीत पाऊल टाकायचं नाही सांगून ठेवते तुला. अरे वाडी काय तुझ्या बापाची आहे काय? हो हो माझ्या बापाची आहे. माझ्या बापाची आहे वाडी. जरा शांत हो. माझं ऐक, माझं ऐक. खबरदार खबरदार कुणी जवळ याल तर मी आपल्या परखा बघणार नाही, टाळका फोडून टाकीन. हिम्मत असेल त्यानं पुढं व्हावं. ए गंगू काकी, गंगू काकी माझं ऐक. चंपू आई चला तू.
चंपू ते आयोडीन आणि कापूस घेऊन ये जरा. वसंता अरे ते कापसाला लावून दे जरा. अरे काय झालं वसंता? काय झालं? तू तिला चावलास का? कोणाला? अरे त्या वसंतीला, माणिकच्या मुलीला. तो जरा कपडा कपडा. तू त्या माणिकच्या मुलीला वसंतीला चावलास का? दॅट रिमाइंड्स मी त्या माणिक ना तिच्या मुलीचं नाव वासंतिका ठेवलं असेल. हे बघ, तू नसता विचार करत बसू नकोस. नाही, तू जरा शांत राहा. वसंतावरून वासंती म्हणजे तिला अजूनही माझ्याबद्दल. वसंता, भलते सलते विचार करू नकोस रे बाबा. तू जरा डोकं शांत ठेव. मला सांग, तू तिला का चावलास? नाही नाही, मी नाही चावलो. अरे मग तू चावला नाहीस तर उगीच का इतकी सगळी गडबड झाली मोठी? नाही म्हणजे मला आठवत, मी सुराणाकडून पुस्तक घेऊन येत होतो तेव्हा वासंती आपल्या पायरीवर बसली होती. मला काहीच वाटलं नाही. ती माझ्याकडे बघून हसली. ओळखीच्या माणसाकडे बघून असावं ना तस. आणि एकदम मला ती माणिक सारखे बसू लागली. मला आठवत, मी म्हणजे मला वाटत मी तिच्या गालाचा का ओठाचा गालाचा किंवा ओठाचा मुका घेतला. तिने एकदम तोंड फिरवलं. चावलो नाही, दात लागला असेल. चावलो नाही. मला एकदम कळेच ना ती माणिक आहे की वासंती. ते चावलो नाही. पण आता मी वेड्यांच्या इस्पितळात जाणार. अरे वेड, पण तू इथे असलास तर माझ्या नजरेखाली असशील. इथं काय आणि इस्पितळात काय? तुझ्या नजरेखालीच असणार ना मी. बाई, मला हे वहिनीला समजावून सांगायचंय. खूप त्रास दिलाय रे मी तिला. खूप सोसलंय तिनं. अरे आपल्या माणसाचा त्रास होतो का रे कधी? नाही तसं नाही. पण मी तुमची लग्नाची पहिली रात्र बिघडवली. तुमचा हनीमून बिघडवला. ते दुःख माझ्या मनात तसंच सलत राहणार. संता, आम्ही दोघं ते कधीच विसरलो. ते दुःख मनात घेऊन तुला राहायची काही गरज नाहीये. तुझी काही चूक नाहीये. काही चूक नाही. तू फक्त डोकं ठिकाणावर ठेव. शांत राहा. अरे तुला नोकरीला लावायचं आहे. तुझं लग्न करायचं वसंता. हॅलो. या. ओ रहमान जी, आप? हाँ बोलिए. नहीं नहीं, बस बस इतनी तारीफ भी मत कीजिए. जी नहीं. मैं आपको थोड़ी देर बाद फोन करती हूँ. जी जी, आप मत कीजिए, मैं करती हूँ आपको. या ओके, बाय बाय.
तुला सांगते मी दिग्या, गंगू काकी नक्की हुबळीला गेली आहे. तिचं कधीपासून चाललं होतं बघ, हुबळीला जायचंय हुबळीला जायचंय. तू तिला का नाही नेऊन आणलंस? नेणार होतो, पण मध्येच हे वसंताचं मेंटल हॉस्पिटलचं प्रकरण निघालं ना, त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यामुळं हे हुबळीचं मागं पडलं, दुसरं काय. पण म्हातारी बघ कशी एकटी गेली. वसंता मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून तिचं सगळंच बिनसलं होतं. तू का नाही जाऊन येत हुबळीला? नाही खरं म्हणजे मी कालच जाणार होतो, पण मध्येच हे रेहमानच्या पार्टीचं. घनश्याम नागपूरला गेलाय. अरे ह्या एजन्सीच्या कामासाठी येईल, आज उद्या यायचंच आहे. माहित आहे, तूच सांगितलंस मला काल रात्री रेहमानच्या पार्टीत. विसरलीस? दिग्या तू पार्टीला येणार नव्हतास ना? नाही म्हटलं जावं, चार माणसं भेटतील, थोडा बिझनेसही होईल. पण काय ग, घनश्याम नसताना मी एकटी कधीच कुठल्या पार्टीला जात नाही असं तू मला म्हणाली होतीस ना, तू कशी काय आलीस? अरे हो मी येणार नव्हते, पण ना रेहमान साहेबांचे दोन वेळा फोन आले. मग म्हटलं नाही गेला तर बरं नाही दिसणार ना, नाही म्हटलं तरी त्यांच्यामुळे इतकी मोठी एजन्सी आम्हाला मिळाली आहे. हे तिकू काल पार्टीत मी खूप प्यायले का रे? हल्ली ना मला प्यायचं भानच राहत नाही बघ. रेहमान काय म्हणाले असतील? नाही शे, तू बस मी चहा घेऊन येते. हा मला काही नकोय सुमी. बस रे, चहा आणते. वाडीचा सबनीस आहेस तू, आलास असशील चहासाठी. भंट्या कुठे? भंट्या गेलाय मम्मीकडे, नरहरी गेलाय ना आणायला. का मम्मीकडे का? अरे काल पार्टीला. पक्की आहे, पक्की. सगळं माहिती आहे, सगळं आठवते, ढोंग करते माझ्यासमोर. काल खरं म्हणजे रेहमानच्या पार्टीमध्ये हिला एकटीला बघितल्यानंतर मला घरी आलो तरी सुद्धा डोक्यात सारखा तोच विचार चालू होता. चंपूला विचारलं खोदून खोदून, मी नाही सांगितलं, मी सांगणारही नाहीये. दिग्या येतोस तेव्हा नेहमी एकटा येतोस, चंपूला आणि मुलांना का नाही राहणार? सुमे, मला तुझ्याशी थोडस बोलायचंय. बोल ना. बघ सुमे, कदाचित माझ्या चुकत असेल, कदाचित मला तसा अधिकारी नसेल, पण काल तू रेहमानच्या पार्टीत येणं योग्य नव्हतं. तुला तुला माझा संशय येतोय. कान फाडून ऐकायचंय तुला? हो. मग ऐक. होय, मला तुझा संशय येतोय. तुला माझा संशय येतोय? होय. माझा? होय. कशावरून? शट अप. तुझे वकिली प्रश्न नकोयत मला सोडे. हे बुक्स मी मला कळतंय की तू वाकड्या मार्गाने रहतेस. विचार न करता आपण मोहात गुरफडत गेलो तर विचारशक्तीचा उपयोग काय आपल्या? अगं तू विचार करायला हवंस. एका सभ्य पुरुषाची तू बायको आहेस, कुलीन घरातली आहेस, शरीर विक्रयासाठी खिडकीत बसलेली बाई नाहीयेस तू. हे काय टाळीची वाक्य बोलतोस? कशी आतल्या गाठीची आहे? सुमे, मी तुला बजावून सांगतो, मी तुझा थोबाड फोडेन. तू माझं थोबाड फोडणार आहेस? होय फोड, पण मी तुला हे बोलू देणार नाही. सुमे, मला खोटं बोललेलं आवडत नाही. कोण बोलताय खोटं? तू. मी खोटं बोलतेय? होय तू. मी खोटं बोलते? होय तू.
कशा अरुण? आज सकाळी मी रहमानच्या घरी फोन केला होता. इतका मूर्ख नाहीये मी सुमे. मी इथं फोन केला होता नरहरीला. तू हे सगळं घनश्यामला सांगणार? होय. पंट्या, ए पंट्या, अरे दिगप्पा, मी घरी नाही बघून माझ्या बायकोला पळवून नेतोस की काय? तरी बरा वेळेवर आलो मी. अरे बाबा घरी एक आहे तीच सांभाळताना पुरे वाट आहे माझी. बंट्या कुठे गेलाय? बंट्या गेलाय मम्मीकडे. अरे हो, काल मम्मीकडे गेला होता, म्हणाला वेळ जात नाहीये, मी राहतो इथे. आता नरहरी गेला ना त्याला आणायला. बर बस रे दिगप्पा, वॉश घेऊन येतो. लेट्स ड्रिंक टुगेदर. परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. खरोखर माणसाचं मन म्हणजे महासागर आहे, अथांग, कशाचाही थांग पत्ता लागणार नाही. दिगू, मला मला तू माफ करायला हवंस. मी घनश्यामला सांगणार नाही. पण मला तुझ्याकडनं एक वचन हवंय सुभे. काय? या मार्गाने तू पुन्हा कधीही जाता कामा नये. अगं, एकमेकांशी फेथफुल राहण्यामध्ये, एकमेकांना एकनिष्ठ राहण्यामध्ये खरं सुख आहे आयुष्यामधलं. आता माझी गंगू काकी बघ, माझी चंपू बघ, माणसाला वेळीच मनाला ब्रेक लावता आला पाहिजे सुमे. मला मला तुझं हे ब्रेकचं प्रकरण कधी कधी कळलंच नाही. दिगप्पा, हा काय म्हणतोय? अरे गंगू काकीचा काही पत्ता नाही रे अद्याप. काय नाही. वसंत काय म्हणतोय? पत्र वगैरे? हा पत्र आलो होत, खुशाल आहे. मला तुझ्या काकीची कमाल वाटते बाबा. एकटी उठून गेली म्हणजे हुबळीलाच गेली असेल. अरे मी जाणार आहे हुबळीला. मी घेतो घेतो ना आरामात. हॅलो हॅलो हॅलो. कुणाचा फोन आहे? काय माहित डिस्कनेक्ट झाला. सुमे, तू म्हणजे काय काय झालं? आमच्या पिण्याची काही सोय करशील की नाही? हा चल लवकर. दिगप्पा, मग तू उद्या हुबळीला चाललास? हो रे. काय करणार, जावंच लागणार बाबा. बरोबर आहे तेही. अरे पण मी काय म्हणतो, आपण असं करूया का, मी गाडी काढतो, तू वहिनी, मी आणि सुमी, आपण चौघ जाऊ हुबळीला. हो चालेल, तशी काय हरकत नाही. खरं म्हणजे मी पण चंपूला सांगेन की घनश्याम असं म्हणालाय की हुबळीला जे आहे गाडी काढून द्यायची. मी अजिबात येऊ शकत नाही. क्यों? माझी विमेन्स क्लबची ट्रिप आहे खंडाळ्याला. ए विमेन्स क्लब मध्ये फारच रमली आहे ना सुमी. अरे क्लबच्या फंड रेझिंग कमिटीवर आहे, रेहमान कडनं 5,000 रुपये मिळवलेत फंडासाठी. काय काय झालं? कुठे काय? असं काय बघतो आणि तू का उठलीस? बैस ना. हॅलो, मी काय म्हणतो, हे तो फंड कशासाठी रे? अरे बिल्डिंग बांधतायत हो ना का? हो हो हो, क्लबची बिल्डिंग बांधतायत. त्या बिल्डिंगच्या फायरचं इन्शुरन्स कुणाकडे?
अरे शुभ बोल रे नार्या, अजून बिल्डिंग तयार नाही झाली, तू फायरचं घेऊन बसलाय. होत ते बिल्डिंग आपण. तसं नाही म्हणजे फायर इन्शुरन्स सुद्धा मी करतो हे तिला कळावं म्हणून मी बोललो. करेल ती, करशील ना ग? म्हणजे काय? अरे करेल ती, क्लब तिच्या हातात आहे, तिलाही काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी हवी होती. आय सेड नो प्रॉब्लेम, गो अहेड. तेवढंच वेगळं वातावरण रे, करावं लागतं असं. अरे वा, असं जर असेल तर मग घरचं मुलांचं कोणी करायचं? होतय रे घरचं आणि मुलाचं. इराणी म्हणतात की आपण माणसं मोकळेपणी बाहेर हिंडतो म्हणून आपल्याला जाणवत नाही, पण बायका ज्या असतात ना त्या कोंडल्यासारख्या राहतात घरामध्ये. अरे तीच तीच कामं, तेच तेच रुटीन, त्यांनाही वाटतं आपण घराच्या बाहेर पडावं, आपल्याला लोकांनी बघावं, आपल्याशी मैत्री करावी, बोलावं. मेन शूड अप्रिशिएट देम, देअर लुक्स, देअर ब्युटी, अँड आय थिंक इट इज क्वाईट व्हॅलिड. व्हॉट्स रॉंग? हे नवीन विचार म्हणजे जरा का इराणी म्हणतो ते तुला पटत नाही? मला पटतं. स्पेशली ज्या बायका जास्त सेन्सिटिव्ह असतात ना, त्यांच्यावरती आपण फार अन्याय करतो असं मला वाटतं. म्हणून मी सुमीला म्हणालो, गो अहेड, घरी बसायची काही गरज नाहीये. अगं बस ना, बस बस बस. नाही, मी नरहरी आला का बघून येते. व्हॉट्स रॉंग विथ हर? मला माहित नाही. या सुमीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. शी जस्ट रिफ्युजेस टू ग्रो ओल्ड. आजही तिचा सगळा उत्साह एका 16 वर्षाच्या मुलीसारखा आहे. मलाही वाटतं ऑफिसमधनं कामाचा रगाडा, टेन्शन संपवून घरी आलं की शांत बसावं. बट शी डझंट लाईक इट. शी वॉन्ट्स थ्रिल एव्हरी मोमेंट. She's in love with life. I can't cope up with her. म्हणून मी तुला संपूर्ण मोकळीक दिलेली आहे. करावं लागतं रे असं, पूर्वीचा जमाना नाही आता. इन अ वे येस, बट इट डिपेंड्स. आता फॉर इन्स्टन्स माझी चंपू म्हण किंवा त्या गोखलेबाई, त्या दोघींना तसं नाही वाटत. मला वाटतं त्यांना घरकामातच अधिक आनंद वाटतो. नाही, असं मानणं चूक आहे. अरे आपण बायकांना बाहेरचं काही दाखवण्यात किंवा त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्यायलाच तयार नसतो रे. नाही, तू हे जे काही म्हणतोयस ना घनश्याम, मला नाही वाटत हे सगळ्यांच्याच बाबतीत खरं आहे. अगेन मिसेस गोखले त्या दिवशी आपल्याकडे पार्टीला आल्या, कोणाच्यात मिक्स नाही झाल्या. मिक्स होणं नवऱ्याला आवडलं नसेल. अरे माणसाच्या मनातलं नेमकं सांगणारी जर यंत्र कोणी काढली ना, तर माणसं अशी पटापटा आत्महत्या करतील का? अरे कारण आपण बऱ्याचदा आपल्या मनातल्या मनात काहीतरी लपवण्यात, आतल्या आत काहीतरी दडपण्यात, मन मारण्यात दिवस काढत असतो. आणि बऱ्याचदा आपण असं काय करतोय याची सुद्धा आपल्याला जाणीव नसते. फॉर एक्झाम्पल पार्टीच्या रात्री बहिणी रडली. तू जागा होतास घनश्याम. चांगलाच. तर तिचं ते रडणं काय नाही रे, प्याली होती ना पहिल्यांदाच, त्यामुळे रडली असेल. पण ती का रडली हे आपल्याला कधीच कळणार नाही. ते जाऊ दे रे. हॅलो. हा रे म्हणजे गुड इव्हनिंग. आय जस्ट केम या. इट वॉज नाईस या. शी इज फाईन, आय टेल हर. थँक्यू, सो काइंड ऑफ यू. ओके बाय. काय म्हणाले? काय नाही, सहज चौकशी, ट्रिप कशी झाली वगैरे. तू रेमनच्या पार्टीला गेला होतास की नाही? हो. कोण होत? हेच रे आपले, म्हणजे तुझ्या पार्टीत होते ना तेच सगळे, म्हणजे मिस्टर मिसेस गोखले, मिस्टर मिसेस इराणी, त्याची ती पोमेला, त्याचा तो कोण चमचा, कोण तो एसपी. बरं ते जाऊ दे. रेमनच्या पॉलिसीचं काय झालं? अरे कबूल केल्याप्रमाणे त्याने पॉलिसी घेतली. व्हेरी गुड. मी आज जाते. हा त्या रहमानचा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. काय रे, काय झालं? म्हणजे बघ, त्याने त्याची पॉलिसी राजस्थान मधल्या कुठल्या तरी शाळेला असाइन केली आहे. पॉलिसी घेतली ना, झालं. कितीची घेतली? 3 लाखाची. गुड. अरे म्हातारपणची प्रोव्हिजन केली आहे. दिगप्पा, पैसा ही एक प्रोव्हिजन पण एकमेव नव्हे. अरे आज माझ्याकडे पैसा आहे पण सुमी नसती, बंट्या नसता, तर या पैशाला काय अर्थ रे? म्हणून बायको हवी, मुलं हवीत, मुलगा असो मुलगी असो काही चालेल, पण त्याच्याशिवाय
आयुष्याला अर्थ राहत नाही. रहमान म्हातारपणी त्याला जाणवेल की आपण अविवाहित राहून किती मोठी चूक केली आहे ती. बाय द वे घनश्याम, हे मिसेस इराणीचं लफडं मिस्टर इराणीला कसं काय चालतं रे? दिगप्पा, एकेकाळी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. हा, इराणी आणि मिसेस इराणी. ओ, त्यांना एक मोठी मुलगी आहे. हा, पण आता ती इराणीला म्हणते यू डोंट सॅटिस्फाय मी एनी मोर. हॅलो, हा हा, आहे आहे आहे, बोलणार का? हा हा, एक मिनिट. हा बोला बोला. दिगप्पा तुला फोन. मला? वहिनींचा. अरे हॅलो. हा मी. हो बोल ग. सापडली कुठे? हो अच्छा, वसंताच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये. वसंता बरा आहे ना? हा बरा आहे ना. हा ठीक आहे. अरे मी येतो येतो. हो हो लगेच येतो. अगं नाही ग, आता 2 मिनिटं झाली, आलो. हो हो. काय कमाल आहे की नाही म्हातारीची? कुठून कुठे जाऊन पोचली बघ. चल 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 चल. घनश्याम, काय रे एवढं तडकाफडकी बोलावलंस मला? दिगप्पा नीट कान देऊन ऐक. मी सुमीला आयसोलेट करतोय, तोडून टाकतोय तिला सगळ्यांपासून, कोणी तिला भेटायचं नाही. अरे पण का? ती त्या ब्लडी रहमान मध्ये गुंतली आहे. हे कशावरून? तू तुम्हाला काही विचारू नकोस. खंडाळ्याला वुमेन्स क्लबच्या ट्रिप्स बोगस. खंडाळ्याला ती रेमान बरोबर जायची. अच्छा, शी हॅड द गट्स टू टेल मी रेमानला पार्टनर करून घ्या म्हणे. हा म्हणजे हिचा इराणी. काही पुरावा आहे तू? I don't want to discuss on this. I am thoroughly convinced. तुला सुद्धा याची कल्पना असणारच, खोटं बोलायची गरज नाहीये. तू तिच्या मम्मी पप्पा सुद्धा पूर्णपणे कन्व्हिन्स झालेले आहेत. त्यांनी सुमीला आपल्या घरी येण्यापासून मनाई केलेली आहे. ते सुद्धा आता इथे येणार नाहीत. पप्पांनी तर कालच्या मुस्कटात मारली. बंटे कुठे? पप्पांकडे. त्याला मी आता 5 गणीला नेऊन ठेवणार आहे. नाही, तो तिच्या नजरेस पडता कामा नाही. तिला एका खोलीमध्ये बंदिस्त केली आहे मी. नरहरी फक्त जेवणाचं ताट सरकवेल आतमध्ये. हे बघ घनश्याम, सुमी म्हणजे अरे तिने त्या ब्लडी रेहमान मध्ये काय बघितलं रे? हा काय पाहिलं? सारखे फोन येतात. मी फोन उचलला की डिस्कनेक्ट होतो. ब्लडी बीस्ट. झोप नाही माहिती, किती दिवस झाले झोप नाही. तू येतोस दिगप्पा? कुठे? कुठेही. बार मध्ये जाऊया. मला आज खूप प्यावीशी वाटते. तोल जाईपर्यंत प्यायची आहे मला आज. हे काय घनश्याम, अरे तू आधीच किती दारू प्यायलेला आहेस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. मी तुझ्याबरोबर येणार नाही. आणि याद राख, कुठल्या बार बीर मध्ये तू गेलेलं मला कळलं तर. एक मात्र कर. काय मात्र कर दिगप? काय रे? माझी शपथ आहे बघ तुला. काय? हे यातलं काही आई किंवा बहिणींना नको बोलू.
अरे मी कसं सांगेन वेड्या, मी कसं सांगेन असं कस तू तर कशी बाहेर कशी आली बाहेर कशी आली प्लीज 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 सुमे वाजा वाजा प्लीज वाजा सुमे तिगप्पा येत्या दोन चार दिवसात काय करणार आहेस? नाही कर काय म्हणत होतो पुढल्या आठवड्यात कुठे जाऊ नकोस ठीक मी मी बंट्याला पाचकणीला नेणार आहे तो रडला तर चार दिवस राहीन तिथे तुझं इथे लक्ष असेल मी राहीन कर्शम तुझ्या पाया पडतो बघ सुमित चुकली आहे कोण चुकत नाही चुकले तिला तू एक संधी द्यायला हवीस नाही तिला आता संधी देणार नाही मी माझ्यासाठी तर ती मेली तिला घराबाहेर काढली असती रे पण मग सगळा गावभर होणार हे बघ मी रेहमानला भेटतो मी हे सगळं प्रकरण मिटवून टाकतो अरे हे प्रकरण मिटलं तरी मला पूर्वीसारखं सुमीवरती प्रेम करता नाही येणार मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं दिगप्पा वी वर सो हॅपी वी लव्ड इच अदर सो मच सुखात होतो रे आम्ही आता तर सर्व सुखाची सुखाचा वीट आलाय नुसता बंट्या गळ्यात नसता तर निघून गेलो असतो तुझ्या आबांसारखा भटकलो असतो काय वेळासारखा बरळतोस तू खरं श्याम हे बघ ह्यावर काही ना काहीतरी तोड हे निघायलाच हवी मी तोड काढीन याच्यावर बर मी जरा निघतो आता हा बस बस ना थोडा वेळ एकटा असलो ना की भ्यायला होत रे ठीक सारखं वाटत लोक मला हसत आहेत कोणी हसत नाहीये ही सगळी तुझ्या मनाची भूत आहेत रे घनश्याम अशा वेळेस तू खंबीर असायला हवंस अरे घनश्याम हे काय चालवलंयस तू हा कुठल्याही प्रश्नावर हे असं उत्तर असू शकतं का मी एवढी का पितो माहितीये का ओरडतो माहितीये मग ती रांड आतमध्ये ढसाढसा रडते म्हणून रडावून रडावून मारणार आहे मी तिला तिकप्पा मला एक सांग खरं खरं सांग हा बंट्या तरी माझा आहे का माझ्या संसारात मला काय कमी होत
का मी अशी वागले रडू नकोस सुमे, रडू नकोस. निघेल काही ना काहीतरी मार्ग यावर पण निघेल. रडू नकोस, धीर धर. मी तुला सांगितलं होतं त्यावेळी स्वतःला सावरलं असतस तर आज ही वेळ आली नसती ग सुमे. सुमे, अगं आज तुझ्यापेक्षाही जास्त मी दुःखी आहे. तुला संसारात सुखी झालेली पाहणं हे माझं केवढं मोठं स्वप्न होतं ग सुमे. रडू नको सुमी, रडू नकोस, रडू नकोस. जाऊन शांत कर. मी आहे ना घनश्याम. थोडासा इकडे तिकडे हल्लेला आहे मनाने, त्याला थोडा वेळ दे. तो माणूस तसा नाही, हे सगळं स्वाभाविक आहे. ठीक आहे, सगळं बरोबर. जा जा घनश्याम. मानी तो हे सगळं नाही विसरणार. अगं सांगतो ना, त्याला थोडा अवधी दे, सगळं ठीक होईल. जा जा जाऊन शांतपणे करून जा. इथे इथे सगळं का झालं, कशासाठी? सुखासाठी, अधिक सुखासाठी. सुखाच्या अधिक सुखाच्या त्याहून अधिक सुखाच्या अशा अनेक जाती असतील आणि सुखांचा उपभोग घेणाऱ्या माणसानंच ते माहीत असेल. तिला काय कमी होत? पण मग अशाच सुखाच्या शोधामध्ये माझे आबा प्रथम घराबाहेर पडले असतील का? काय गंगू काकी, तिला कसलं सुख आहे? कुठल्याही सुखासाठी ती जगते झुडते माझ्या घरासाठी. माझे चंपू असं नाहीये. जेवढा जास्तीत जास्त विचार करत जाऊ तेवढा गुंता नुसता वाढत जातो. प्रश्न अनेक अनेक प्रश्न, पण सगळेच अथांग. थांग नाहीये काच आहे, अथांग. साहेब साहेब काय रे? रेमनजी, आप आपसे मिलना था, आपके घर गया था. मिसेस सबनिस ने कहा आप यहां हैं. लेकिन रेमन जी, आप यहां? घनश्याम जी कहां है? तो वो रहे, हे बघा त्याची मनस्थिती ठीक नाहीये.
तू खाली आला तर काही पंचायत होऊ शकेल. फॉर हेवन सेक यू प्लीज गो. इतना डरने की कोई बात नहीं है. तुम्हाला सुमीला भेटायचे? नहीं, मैं नहीं मिलना चाहता. मैं सिर्फ आपसे बात करना चाहता हूं ताकि आप घनश्याम और सुमी को समझा सके. सी मिस्टर सबनिस, वी आर एडल्ट्स. जो कुछ हुआ सो हुआ, बट वी मस्ट लुक एट द थिंग्स इन प्रॉपर पर्सपेक्टिव. आई थिंक दरारी साहब क्या करते हैं? वर झोपले. ठीक आहे, तू जाऊन बेडरूमच्या बाहेर उभा राहा आणि साहेब उठले की लगेच धावत मला सांगायला खाली जा. जा थँक्स. आपके फ्रेंड कैसे है घनश्याम जी? त्याचं घर मोडकळीला आलंय. या आय नो. एक सांगू रेमानजी. हा काही. तुम्ही जे काही केलं ते बरोबर नाही केलं. घनश्याम तुमचा मित्र बनत चालला होता. आय एम ऑफुली सॉरी फॉर दॅट. मी तिला पूर्वीच सांगितलं होतं, सुमी तू माझ्या इतक्या जवळ येऊ नकोस. आय 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 डोंट लाईक मॅरिड हॅपीली मॅरिड वुमन कमिंग इन माय कॉन्टॅक्ट. मला कोणाचे सुखाचे संसार मोडायला नाही आवडत. मी तिला सुरुवातीलाच म्हणालो होतो, सुमी माझ्या नादाला लागू नकोस, एक दिवस तुझा संसार मोडेल. बट शी जस्ट इन्सिस्टेड. मी न बोला होता आपणहून ती खंडाळ्याला आली. खंडाळ्याला? हां, खंडाळ्याला माझे कॉटेज आहे. ओ आय सी. म्हणजे सगळा दोष सुमीचाच. या बाबतीत दोषांचं असं वाटप नाही करतायत सबनीस साहेब. काही गोष्टी घडून जातात. थिंग्स जस्ट हॅपन. का ते नाही सांगता येत. असं एक सांगू तुम्हाला. जी हां. मिस्टर रहमान, तुम्ही लग्न का नाही करत त्या पॉमेलाशी? लग्न शादी सबने साहब, शादी करने के लिए एक जात का टेम्परामेंट चाहिए जो मेरे पास नहीं है. मैं जानता हूं. मैं आई मीन मला फार काळ एका ठिकाणी थांबताच येत नाही. आय नीड थ्रिल, थ्रिल मोर थ्रिल इन एव्हरी मोमेंट. कोणाच्या प्रेमात पडेपर्यंत मी थांबतच नाही आणि कोणी मला थांबूही देत नाही. पण असं हे कुठवर चालू राहणार आहे? कधी ना कधीतरी म्हातारपण हे येणारच आहे ना. मग अशा वेळेस आपल्याला वाटेल की बायको मुलं आपल्यासाठी असती तर खूप बरं झालं असतं. आजवर कधी नाही वाटलं. खरंच आजवर कधी नाही वाटलं कुठे गुंतावंसं. सुमित मात्र मी गुंतलो. येस, सुमित मी गुंतलो. यु नो सबनीस साहेब, इन सुमी आय फाउंड अ टोटल वुमन. अ टोटल टोटल वुमन. अ गुड मदर, गुड वाईफ, गुड फ्रेंड. प्रत्येक क्षण एक्सायटिंगली जगण्याची तिची स्टाईल. म्हणून मी तिच्या प्रेमात पडलो. तिच्याशी लग्न करावा असा विचार माझ्या मनात आला. मग तुम्ही का नाही करत आहात तिच्याशी? नाही सबनीस साहब, सुमी मेरे साथ शादी नहीं करेगी. शी वर्शिप्स हर हस्बंड. और उसने मेरे साथ शादी की भी तो पहले जैसे सुमी नहीं रह पाएगी. मैं चाहता हूं घनश्याम और सुमी पहले जैसे सुखी रहे, खुश रहे. बस और आप
समने साहब मी सुमी पासून दूर जातोय, मी हे संबंध तोडतोय. आय जस्ट डोंट वॉन्ट टू सी हर अगेन. माझा एक निरोप सांगा तिला. टेलर जस्ट फगेट मी कम्प्लिटली. तिला म्हणाव मला साफ विसरून जा. अँड बी फेथफुल टू हर ग्रेट हजबंड. मी आज असेन उद्या नसेन. ओके. थँक यू. झोपली आहे. तुम्ही हे काय चालवलेत? कुठे काय? किती सिगरेटी ओढताय एका मागून एक. नाही का जीवायला चैन नाहीये. हे दोन चार दिवस जरा कसे बसे पार पडले पाहिजेत. आहो मी जरा घरी जाऊन येऊ का? काय ग मुलींना आणि आईना तरी बघून येते. अगं तुझी वहिनी आली आहे ना? आली आहे हो, पण ती बघेल. आई करेल दोन दिवस, काकी करेल. त्या घनश्याम पाचगणी येऊन येईपर्यंत आपण इथे थांबलं पाहिजे, नाही तर आपला उपयोग काय मला सांग बघू. तुम्ही पुन्हा सिगरेट ओढताय? सांगितलं ना जीवाला चैन नाही आहे माझ्या. या दोघांचा संसार एकदाचा सुरळीत चालू होईपर्यंत मला तरी कठीण दिसते ते. आता खूप उशीर झालाय. मोहाचे क्षण कोणाच्या आयुष्यात येत नाहीत, पण कुठं थांबायचं ते कळायला हवं ना. घनश्यामचीच गाडी आहे. हो घनश्यामच आला वाटत, पण तो उद्या येणार होता, आज कसा काय आला? अरे घनश्याम तू उद्या येणार होतास ना, आज कसा काय आलो? आजच ही इथं का? अरे नाही ते आत्ताच येऊन झोपली आहे. जस्ट काय रे बंट्या कुठे आहे? बंट्याला परत आणलाय मी. कुठे आहे तो मग? पप्पांकडे. आत्ताच त्याच्या नजरेस हे सगळं पडायला नको. तो रडला का रे तू येताना? ओ पण तू फार ताणतोय सा घनश्याम. काय की बंट्याला पाचगणीला नेताना तिला साधा त्याचा पापा सुद्धा घेऊ दिला नाही, असं नाही रे करायचं. मी लवकर का परत आलो माहितीये का? काल पाचगणीहून गोखलेंना फोन केला होता. हो एक मिनिट हा चंपू, तू एक काम कर ना, वर जाऊन तिचा अंथरूण घाल बघू जरा. जा. का म्हणालास फोन केला होतास? गोखलेंना फोन केला होता काल पाचगणीहून. दिगपा त्यांनी मला एक वेगळीच बातमी दिली रे. काय? काल संध्याकाळी रहमाननी आत्महत्या केली. ही कमिटेड सुईसाईड. दॅट बास्टर्ड कमिटेड सुईसाईड. आता रहमानचं जेव्हा सुमीला कळेल तेव्हा. नाही 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 घनश्याम नाही. सुमीला हे कळेल त्यावेळेस तिला या गोष्टीचा आनंदच होईल. तसं कशाला? मी तर असं म्हणतो की तू तिला हाक मारून जागा कर. कमाल घनश्याम कमाल. हाक मारून जागा कर. तू तुझ्या तोंडाने ही बातमी तिला सांग. तिला बघ आनंद होईल. बघ बघ मी चंपूला मदत करतो.
सुमे सुमे मी आलोय सुमे आपण आपण हे सर्व विसरून जाऊ पुन्हा एकदा नव्याने पुन्हा एकदा नव्याने संसार उभा करू गं पूर्वी होतो तसेच सुखात राहू आपण सुमे सुमे घनश्याम घनश्याम तिला जरा जागा कर बघू अरे सुमे झोपेच्या गोळ्यांची बाटलीवर रिकामी पडली सुमे 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 Ha ha ha.